माझ्या सगळ्या लहान भावांना आणि बहिणींना माझा प्रेमपूर्वक नमस्कार खरं तर आजचं सेशन घे सेशन घेण्यामागचं कारण जे आहे त्याच्या पाठीमागं दोन तीन कारणं आहेत साधारणतः दोन तीन महिन्यापासून बरेचसे मुलं घरी आहे एक्झामच्या डेट्स क्लिअर नाही आहे सारं कन्फ्युजन झालं आहे आणि त्यात अजून कधीतरी ह्या सगळ्या याच्यामध्ये गावाकडे वगैरे आपण असतो कोणीतरी येऊन काहीतरी सांगतं वगैरे वगैरे असं सगळं वातावरण आहे तर मी साधारणतः आता एक तास तुम्हाला या सगळ्या विषयांवर बोलणार आहे मला बरेचसे तुमच्यातले मुलं ओळखतातच बरेचसे म्हणजे सगळेच ओळखत असतील पण तरीही थोडंसं माझं बॅकग्राऊंड सांगतो एक पंधरा वीस मिनिटामध्ये आणि नंतर आपल्या समोर आज जे विविध विषय उभे आहेत त्या विषयांवर आपण चर्चा करायला सुरुवात करूया मला सगळे ओळखतातच तरी पण मी माझे स्वतःचं इंट्रोडक्शन करून देतो माझं नाव भरत रामचंद्रांदे आहे मी शिन्हार तालुक्यात ठाणगाव इथला आहे मी आपले जसे गावाकडले मुलं असतात तसाच ॲव्हरेज मुलगा आहे सातवी आठवी नववी दहावीपर्यंत दोन तीन विषयांखाली लाल लाईन असणारा दहावीला एकोणासशे त्र्याण्णवला मी होतो दहावीला मला चोपन्न पॉईंट बेचाळीस टक्के मार्क्स होते आणि ते माझ्या लाईफमधले हायेस्ट मार्क्स आहे कारण त्यानंतर मला यू पी एस सी पास होईपर्यंत तेवढे मार्क्स कधी मिळाले नाही दहावीनंतर मी नाशिकला आय टी आय केला होता आणि आय टी आय करून मी एक्सटर्नल बारावी केलं होतं कंपनीमध्ये जॉब करत करत आणि बारावी झाल्यानंतर लोकांनी सल्ला दिला बी ए करायला पाहिजे म्हणून मी बी एला सुरुवात केली मला बी एला फर्स्ट इयरला ज्योग्राफी आणि इंग्लिशला ए ला टिकेटी ला ला लागलेली होती सेकंड इयरलाही मला पुन्हा इंग्लिश आणि जॉग्रफीला ए टिकेटी लागली होती एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये मी बी एच्या लास्ट इयरला होतो म्हणजे बी एच्या लास्ट इयरचे तेव्हाचे सहा सब्जेक्ट ते आणि एस वायची ए टिकेटी लागलेले दोन ज्योग्राफी आणि इंग्लिश असे मला एकूण आठ पेपर द्यायचे होते तर हे सगळे आठ पेपर जे आहे ते मी काही सिनियर जे ग्रॅज्युएट झालेले होते त्यांना विचारून वन स्ट्रोकमध्ये दिले आणि थोडं ठाक ठीकठाक लिहून पुरवण्या लावून पेपरचं वजन वाढून एकोणावीसशे नव्याण्णवला मी ग्रॅज्युएशन माझं कम्प्लीट झालं ग्रॅज्युएशनमध्ये मला पन्नास पॉईंट त्र्याऐंशी टक्के मार्क्स आहे बी ए इंग्लिशला आणि ग्रॅज्युएशन झालं होतोपर्यंत मला कंपनीमध्ये मी कामाला होतो वर्कर म्हणून नाशिकलाच मला साधारणतः अठराशे रुपये पगार होता आणि दुसरं काही करावं असं मला काही माझ्या डोक्यात असे काही दुसरे ध्येय नव्हते पण नाशिकलाच माझ्यासोबत कंपनीमध्ये एक माझा मित्र होता संजय पाटील नावाचा त्याचा भाऊ तेव्हा नाशिकला पोलीस से ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंगला आलेला होता पी एस आयच्या तर सहज त्याच्या भावाला भेटायला गेलो आणि त्याच्या भावाला भेटल्यानंतर मला पी एस आय वगैरे खूप मोठा असतो किंवा खूप खूप भारी असतो याची जाणीव झाली आणि आपणही असं काहीतरी करावं हे तेव्हा मी ठरवलं आणि मग सहज त्याला विचारलं की बाबा रे पी एस आय होण्यासाठी वगैरे काय करावं लागतं मग त्याने मला सांगितलं की ग्रॅज्युएशनची डिग्री लागते अभ्यास करावा लागतो मग त्याचा अभ्यास पुण्याला होतो इथं होतं ट्रेनिंग इथं होतं या सगळ्या गोष्टी त्याने मला थोड्याशा सांगितल्या आणि त्यानंतर मी ठरवलं की आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा तयारी करायची आहे आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची आहे म्हणजे मी कोरीपाटी होतो तोपर्यंत माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड खूप ब्रिलियंट वगैरे हो असं काही नव्हतं तरी पण मी कॉम्पिटेटिव्हच्या याच्यामध्ये उडी मारायचं ठरवलं घरच्यांना सांगितलं मी कंपनीतला जॉब सोडणार आहे आणि आता मी पुण्याला जाऊन पी एस आयच्या परीक्षेचा अभ्यास करणार आहे आता ग्रामीण भागामध्ये जनरली पहिल्यांदा आपण जर काही एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा वगैरे असा अभ्यास करणार असेल माझ्या तर कॉम्पिटेटिव्ह तो एक्झाम तोपर्यंत माहीतच नव्हत्या पोलीस होणं किंवा मुंबईला जाऊन हा मालिक करणं एवढे दोनच माझ्या तालुक्यामध्ये ट्रेंड होते तर मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणारा जवळपास माझ्या तालुक्यातला पहिला विद्यार्थी असेल आणि घरी सांगितल्यानंतर घरच्यांनी मला पहिलं सांगितलं बाबा तू पुण्याला जा नाही दिल्लीला जा पण आमच्याकडं पैसे मागू नको आणि मग मी ऑबियसली पुण्याला जायचा निर्णय घेतला पुणे विद्यापीठामध्ये जाऊन अभ्यास करायचा होता मला कारण मी ते स्टडी सर्कलचा मासिक होतो त्यात काही मुलांच्या मुलाखती वाचल्या होत्या युपीएससी एपीएससी पास झालेल्या आणि त्याच्यात त्यांनी बऱ्याचदा मेन्शन केलं होतं की पुण्यामध्ये हे हे आहे पुणे विद्यापीठामध्ये जाऊन अभ्यास करतात वगैरे 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 असं मी चार ऑगस्ट दोन हजारला रात्री पुण्याला गेलो पाटे तीन वाजता पुण्याला पोचलो मुसळधार पाऊस पडत होता चारला तीन चारला काहीतरी पोचलो असेल पाऊस उघडेपर्यंत थांबलो पाऊस उघडल्यानंतर तिथं समोर एकतरी दुकान होतं त्यात माझे कपडे ठेवले आणि पुणे विद्यापीठामध्ये एम एचं ॲडमिशन घ्यायला गेलो एम एला ॲडमिशन घ्यायला गेल्यानंतर माझं असं लक्षात आलं की एम एला हॉस्टेल अशाच मुलांना मिळतं की ज्यांना डिस्टिंक्शन वगैरे आहे त्यामुळे मला डिस्टिंक्शन तर काही नव्हतंच त्यामुळे मला हॉस्टेल मिळायचा प्रश्नच राहिला नाही मग आता करायचं काय या सगळ्या याच्यामध्ये मग मी सात आठ दिवस रोज सकाळी दिवसभर युनिव्हर्सिटीमध्ये जायचो आणि संध्याकाळी आपलं पुणे पुण्याच्या शिवाजीनगरच्या बसस्टँडवर जायचो आणि तिथं जाऊन झोपून घ्यायचो आणि असं करत करत आठ एक दिवसानंतर मला पुणे विद्यापीठामध्ये एका मित्राने गावाकडल्या पॅरासाईट ठेवायला होकार दिला आणि मी पुणे विद्यापीठामध्ये राहायला सुरुवात केली आता मी जेव्हा पुणे विद्यापीठामध्ये गेलो तेव्हा माझ्या डोक्यात मी ग्रामीण भागातलो होतो ग्रामीण भागातल्या मुलांना पी एस आयपेक्षा कुठलीच मोठी पोस्ट नसते मलाही तसंच वाटत होतं आणि माझ्याही डोक्यात तेच होतं की आपल्याला पी एस आय व्हायचं आहे मग मी पुणे विद्यापीठामध्ये सकाळी पाच ते साडेआठपर्यंत कमावा आणि शिकत काम करायचो आणि उरलेल्या वेळामध्ये जयकर जयकर लायब्ररी आहे होती पुणे युनिव्हर्सिटीमध्ये तिथं जाऊन अभ्यास करत राहायचो आणि असं करत करत दोन हजार एकला पी एस आयची काहीतरी ॲड आली होती माझं टार्गेट तेवढंच होतं त्यामुळे त्याचे मी एकदम जीव काढून अभ्यास केला होता त्याची पूर्वपरीक्षा पास झालो मेन्स पास झालो आणि दोन हजार तीनपर्यंत त्याचा रिझल्ट आला आणि तेव्हा पी एस आयला फायनल सिलेक्शन झालं पी एस आय झाल्यानंतर माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं हे तेच होतं त्यामुळं अत्यानंद झाला होता पण माझ्याच रूममध्ये अजित जोशी नावाचा एक पोरगा राहत होता पॅरासाईट म्हणून तर तो नेमका तेव्हा युपीएससी पास झाला होता दोन हजार तीनलाच तो सीचा पास झाल्यानंतर सी आणि सीच्या पोझिशनमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे माझ्या लक्षात आला मी सहज सहज त्याला विचारलं की बाबा रे आपण दोघं एक्झाम पास झालोय म्हटलं तुला एवढं सगळं पेपरला तुझं नावं टी व्हीमध्ये तुझ्या नावाचं हे ते मग त्याने सांगितलं की बाबा युपीएससीची एक्झाम खूप मोठी असते आणि ती पास झालं तर चांगलं स्टेटसफुल हे होतं मग कि तेव्हा मी त्याला थोडं विचारलं अजून की बाबा रे किती अभ्यास करायला लागेल त्यांना सांगितलं तू जसा अभ्यास करतो तेवढ्या अभ्यासामध्ये तू पास होऊ शकशील मग सी द्यायचं ठरवलं आता सी द्यायचं ठरवलं म्हणजे माझ्याकडे कुठलाही माग मागडा क्लास जॉईन करणं एवढं पुण्यात दिल्लीत मुंबईत पैसे नव्हते आणि मी कधी क्लास केलेलाही नाही सी पास होईपर्यंत त्यामुळे ऑब्वियसली मी पुण्याला पुण्यावरून मला थोडं समजलं की मुंबईला महाराष्ट्र शासनाचं सी नावाचं एक इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन ॲडमिशन जर घेतलं तर आपल्याला यू पी एस सीचं कोचिंग मिळतं आणि मी दोन हजार चारला एस आय सीची प्रलिम्स दिली सीमध्ये ती पास झालो आणि एस आय सीला मी जाऊन दाखल झालो तोपर्यंत यू पी एस सी म्हणजे काय असतं ती कशाशी खाता आम्हाला काही माहीत नव्हतं मला त्याच्याशी काही एवढं नॉलेज त्याचं नव्हतं तिथं गेल्यानंतर मी मुंबईत त्या विटीच्या बाहेर असं एकदम गर्दी 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 म्हणजे एकदम भारी वाटायचं त्यामुळे माझा अभ्यास कमी आणि बाहेरच टाईमपास करणं जास्त असायचं मे महिन्यामध्ये सीची प्रिलिम्स होती माझा त्या प्रिलिम्सला जिओग्राफी ऑप्शनल होता पेपर सुरू झाल्यानंतर माझ्या फक्त एक ल एकच प्रश्न पेपरमधला ओळखीचा होता की कोकण रेल्वे कुठून कुठे जाते आणि दुसरं काही येत नव्हतं त्यामुळे मला कन्फर्म माहीत होतं की आपण प्रिलिम्समध्ये नापास होणार आहे आणि ऑगस्ट दोन हजार चारला त्या प्रिलिमचा रिझल्ट आला मी यू पी एस सीची ती प्रिलिम्स नापास झालो आणि परत मला सामान घेऊन पुण्याला यायला लागलं पुण्याला आल्यानंतर पुणे पुणे विद्यापीठामध्ये कोणाच्या तरी रूममध्ये येऊन सामान टाकलं आणि तिथं राहायला सुरुवात केली मध्ये मध्ये मी दोन हजारपासून दोन हजार तीन चारपर्यंत सहा सात महिन्यातून वगैरे किंवा बाबा एखाद दीड वर्षातून गावाला जायचो दिवाळी वगैरेला जायचो नाही मी कधी कोणाचे लग्न दावे मावती वगैरे असले काही फंडे माझ्या याच्यात नव्हते तर पहिल्या पहिल्यांदा घरच्यांना याचं काही वाटायचं नाही पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की माझ्या घरच्यांपेक्षा नातेवाईकांना माझे क्लासमेट होते जे गावातले लोक आहेत त्यांना माझी जास्त काळजी होती की बाबा रे हा नक्की काय करतोय तिकडं पुण्यामध्ये आणि त्याची सगळी चर्चा व्हायची तोपर्यंत माझं वय पण सव्वीस वर्ष वगैरे झालं होतं नंतर या सगळ्या याच्यामध्ये मी दोन हजार पाचला गावाला गेलो आणि गावाला गेल्यानंतर मला विविध प्रकारचे लोकांचे टोमणी खायला लागले कोणी मला विचारायला लागलं की बाबा तू काय करतोय मला समजून सांग म्हणजे जे, जे गावात आपले बसलेले असतात स्टँडवरून शहाणे तशातले बरेच शहाणे होते माझ्या गावात पुढं घरी जाता जाता कोणी कोणी सांगितलं की बाबा तुझं झालं का डॉक्टरचा कोर्स कंप्लीट काही लोकांनी सांगितलं तुझं झालं का मेडिकलचा कोर्स कंप्लीट काही तुझे ते विषय राहिले होते ते निघाले का वगैरे वगैरे असे सगळं हे झालं आणि मला माझी स्वतःची लाज वाटायला लागली आणि आपली काय परिस्थिती झाली गावामध्ये हे माझ्या लक्षात आलं त्यानंतर मग मी गावाकडं जायचं कमी केलं आणि कधी जर गावाकडे गेलोच तर माझा तालुका सिन्नर होता सिन्नरला बसमध्ये बसलो की समोरच्या त्या स्टॅ स्टीलच्या रॉडवर मी माझं डोकं टेकवायचो आणि स्टॉप मोजत मोजत चालायचो माझ्या गावाचा नववा की दहावा स्टॉप होता तो स्टॉप आला की मी उतरून घ्यायचो म्हणजे जेणेकरून माझ्याशी कोणी बोलू नये मला ते शेजारश्याशी पण बोलायला ला लागू नये कारण माझ्या तालुक्याकडे तोपर्यंत स्पर्धा परीक्षा काय असते हे कोणाला काही माहीत नव्हतं आणि असं सगळं करत करत मग मी दोन हजार पाचला पुन्हा ची प्रेलेम्स दिली पुन्हा तेव्हा माझा हिस्ट्री ऑप्शनल होता तेव्हाही मी नापास झालो आणि माझ्या तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की अरे आपल्या गावामध्ये आपल्यापेक्षा कुत्र्यांना सुद्धा जास्त इज्जत आहे ते सुद्धा दिवसा फिरतात स्टेटसमध्ये राहतात गावात ज्याला अक्कल नाही आहे स्टँडवर जे बॉम्बा मारत बसले दुसऱ्याचा अर्धा चहा पिणारे ते सुद्धा आपल्याला नावं ठेवतात आणि तेव्हा मला वाटलं की आता काहीतरी खरोखर प्रामाणिकपणे अभ्यास करायला पाहिजे म्हणजे मी अभ्यास करत होतो पण असं जनरली अभ्यास दाखवायला करतात त्याच टाईपचा अभ्यास करत होतो मी म्हणजे का खूप शहाणा होतो अशातला काही भाग नाही आणि नंतर मग मी दोन हजार सहाचा जो माझा सीचा अटेम्प्ट आहे तो खूप सिरियसली द्यायचा ठरवला आणि दोन हजार सहाला पुण्यामध्ये पुणे युनिव्हर्सिटीच्या गेटवर यशदामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू झालं होतं त्याची मी एंट्रन्स दिली आणि तिथं माझं सिलेक्शन झालं आणि मी आता लगेच तिथं गेल्यानंतर यू पी एस सीच्या प्रिलेम्सला सुरुवात केली आणि मजबूत अभ्यास केला आणि प्रिलिम्स पास झालो आता जस्ट बोलता बोलता माझ्या एक लक्षात आलं की अमोल पाटीलनं सांगितलं की सर तेव्हाची आणि आत्ताच्या पॅटर्नमध्ये खूप बदल झाला आहे पण याच्यामध्ये लॉजिक असं असतं आपला पोरगा जेव्हा दावीला असतो तेव्हा परीक्षा अवघडच असते अमोल जेव्हा उद्या परवा दोन वर्षानंतर तू पास होशील सहा सात वर्षानंतर तुला लोकं सांगतील तेव्हा परीक्षा सोपी होते तर आपण जेव्हा त्यात असतो शेजारच्या पोराला जेव्हा दावीला चांगले मार्क्स पडतात तेव्हा तो गाबाळ्या असतो तरी पण त्याला चांगले मार्क्स पडलेले असतात आणि आपल्याला जेव्हा चा कमी पडतात तेव्हा आपले आईवडील झाकून घेतात त्यामुळं कायम कॉम्पिटिशन तेवढीच असते तेवढाच अवेअरनेस असतो सगळ्या गोष्टी तशाच असतात फक्त हे आपल्या मनातून तसं वाटत असतं तर दोन हजार सहाला मी माझी प्रिलिम्स पास झालो प्रिलिम्स पास झालं तो तोपर्यंत मला सीची मेन्स कशातून का द्यायची काय वगैरे वगैरे असल्या कुठल्याच गोष्टी मी ठरवलेल्या नव्हत्या परिणामी मी मला इंग्लिशची थोडी भीती वाटायची म्हणून मी युपीएससी मेन्स मराठीतून द्यायचं ठरवलं आणि मी मराठीमधून सी मेन्सला फॉर्म भरला आणि माझ्या एमपीएससी एस सीच्या तोपर्यंत माझ्या तीन मेन्स देऊन झाल्या होत्या आणि दोन का तीन इंटरव्यू पण देऊन झाल्या होत्या राज्यसेवेच्या तर मी त्याचा ज्योग्राफी आणि हिस्ट्री हे दोन्ही ऑप्शनल भरले आणि तिथं जाऊन आपला मुंबईला एम पी एस सीची मेन्स व्हायची तेव्हा माझगावला एम पी सीच्याच ऑफिसमध्ये काहीतरी चौथ्या का पाचव्या मजल्यावर तिथं जाऊन ती यू पी एस सीची मेन्स दिली आणि ती दिल्यानंतर मी परत पुण्याला आलो मेन्सचा रिझल्ट आला आणि यू पी एस सी मेन्सचा रिझल्ट आल्यानंतर मी बघितलं रिझल्ट तर मी फेल झालो होतो पण जेव्हा मार्कशीट आलं तेव्हा मला दोन हजार मार्कांपैकी साधारणतः तेरा मार्क्स मेन्सला क्वालिफाय व्हायला कमी पडले होते त्यामुळं म्हणजे ते पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट असतील जवळपास आउट ऑफ टू टू थाउजंड जर पकडलं तर मग मी म्हटलं परत एक ट्राय करू मग मी परत पुढच्या वर्षी दोन हजार सातला यू पी एस सीची फिलिम्स दिली पुन्हा प्रिलिम्स पास झालो पुन्हा मागच्या वर्षी मी जी चूक केली होती तीच चूक केली आणि पुन्हा मी मराठीमधून मा यू पी एस सीची मेन्स दिली माझ्या भीतीपोटी आणि अपेक्षेप्रमाणे ती मेन्स मी फेल झालो मला सात मार्क कमी पडले होते इंटरव्ह्यूला क्वालिफाय व्हायला मधल्या काळामध्ये माझे जयपाल कांबळे नावाचे मित्र होते ते मला सांगत होते की बाबा रे तू इंग्लिश मिडियमधून दे ऑप्शनल चेंज कर मग दोन हजार आठमध्ये मी पुन्हा यू पी एस सी प्रलिम्स दिली प्रलिमचा रिझल्ट आला आणि त्या अटेम्प्टला माझे जे मित्र होते जयपाल कांबळे त्यांनीच माझा यू पी एस सीचा फॉर्म भरून टाकला माझं अँसरचं मिडियम जे होतं ते त्यांनी इंग्लिश लिहिलं माझा ऑप्शनलही चेंज झाला पाली लिटरेचर आणि हिस्ट्री आणि एवढं सगळं ओझं नवं नवं डोक्यावर घेऊन मी यू पी एस सीची मेनची तयारी सुरू केली तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की इंजिनियर डॉक्टर वगैरे हे असतात ग्रामीण भागातून आलेले आहेत त्यांचाही इंग्लिश आपल्यासारखा असतात ते फक्त त्या सब्जेक्टची रिलेटेड थोडेफार शब्द वगैरे पाठ करतात थोडीशी रायटिंग प्रॅक्टिस करतात आणि ते पुढे जाऊन चमकतात हे सगळं बघितल्यानंतर मी थोडीशी प्रॅक्टिस केली त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या गाईडलाईन्सवरून गेलो आणि पाली लिटरेचर आणि हिस्ट्री हे दोन ऑप्शनल घेऊन मी मेन्स इंग्लिशमधून दिली आणि दोन हजार नऊच्या फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये माझा मेन्सचा रिझल्ट आला मेन्सचा रिझल्ट आला आणि जाऊन बघितलं तर मी चक्क पास झालो होतो आता यू पी एस सी मेन्स पास झालो म्हटल्यानंतर माझा कॉन्फिडन्स एकदम हाय झाला आणि मी इंटरव्ह्यूच्या तयारीकडे दुर्लक्ष केलं आणि यू पी एस सी इंटरव्ह्यूची तयारी मी काही केली नाही तेव्हा काहीतरी चार एप्रिल दोन हजार नऊला माझा यू पी एस सी मेन्स झाल्यानंतर इंटरव्ह्यू होता इंटरव्ह्यूला म्हणजे ग्रामीण भागातल्या माणसांमध्ये अज्ञान किती असतं इंटरव्ह्यूला जाण्यासाठी मी आपलं ते ऑनलाईन तिकीट ट्रेनचं बुक केलं आय आर सी टी सीचं आणि तेव्हा मला माहीत नव्हतं हो की हे तिकीट जर कन्फर्म झालं नाही तर त्याचे पैसे परत येतात त्याची प्रिंट काढली आणि मी ट्रेनमध्ये जाऊन बसलो मनमाडवरून आणि मनमाडला ट्रेनमध्ये बसल्यानंतर भुसावळ टी सी आला त्याला मी तिकीट दाखवलं तो म्हणे बाबा तुमचं तिकीट कन्फर्म झालेलं नाही तुम्हाला उतरायला लागेल मग त्याला मी सांगितलं माझा यू पी एस सीचा इंटरव्ह्यू आहे आणि मला जाऊन घेऊन चाल बाबा दिल्लीपर्यंत त्याने एक हजार रुपये घेतले आणि मला तो घेऊन गेला पुढे मी रात्री झोपलो सकाळी जाग आली मला मेरठ आलं होतं मेरठमध्ये दुसरा टी शी आला अगोदरचा टी शी कुठेतरी खंडवा बिंडवाला उतरून गेला होता मधल्या स्टेशनला आल्यानंतर त्याने परत तिकीट मागितलं त्याला मी तेच माझं जुनं तिकीट दाखवलं त्याने पुन्हा अजून माझ्याकडनं हजार रुपये घेतले आणि मला दिल्लीपर्यंत पोहोचवलं दिल्लीला गेल्यानंतर माझा चार एप्रिलला इंटरव्यू होता मी दोन तीन एप्रिलला काहीतरी दिल्लीत गेलो एक दोन दिवस एक दोन दिवस थांबलो थोडीशी इकडे तिकडे फिरलो दिल्लीमध्ये आणि चार एप्रिलला सकाळीच माझा मॉर्निंग सेशनला इंटरव्ह्यू होता यूपीएसीच्या हॉलमध्ये जाऊन बसलो तिथं गेटवर गेलो लाईन होती ती चेक झाली डॉक्युमेंट चेक झाले रिसेप्शनला गेल्यानंतर सगळे गाड्या पाकिट वगैरे ते काढून दिलं आणि एक युपीएसचा मोठासा असा हॉल आहे गोल त्या हॉलमध्ये जाऊन बसलो त्या हॉलमध्ये साधारणतः आठ टेबल ठेवलेले होते प्रत्येक टेबलवर पाच पाच विद्यार्थी बसले होते त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू होतं तिथे गेल्यानंतर बघितलं तर सगळ्या पोरांचे असे ब्ल्यू शर्ट आता मी जसा घातलाय तसला आणि निळ्या रंगाच्या पॅन्ट आपल्या आणि ते बघितल्यानंतर मला आणि पुरी पण असल्या व्हाईट कलरच्या साड्यांमध्ये एकदम म्हटलं अरे हे तर सगळं बँडवाल्यांचं पथकित आलेलं दिसतंय आणि एकदम सगळ्यांचे डो डोळे वगैरे लाल झालेले टेन्शनमध्ये कुणीच कोणाशी बोलायचं नाही मी ज्या टेबलवर बसलो त्याच्यामध्ये बसलो होतो त्याला विचारायचो तू कुठून आला आहे हा कुठून आला आहे असले दोन तीन नाटकं केले आणि कुणी माझ्याशी बोलायला तयार नाही मग थोडा वेळ थांबल्यानंतर शिपाई आला आणि त्याने मला सांगितलं की सर तुम्हाला शशी ओबान त्रिपाठी मॅडमचं पॅनल आहे आता शशी उभान त्रिपाठी पॅनलचं मॅडमचं पॅनल आहे म्हटल्यानंतर मला काय मी ना ते नावादी ऐकलेलं नव्हतं मला त्याच्याशी काही घेणं नव्हतं कारण माझ्या डोक्यात एक गोष्ट होती की म्हाताऱ्या माणसांना एवढं काही नॉलेज नसतं कारण आपल्या गावाकडच्या तरी कामे बसलेले ओट्यावर उन्हाताना तसेच असतील म्हटलं आणि मी तिथं युपीएससीच्या त्या इंटरव्ह्यूच्या रूमच्या बाहेर गेलो बाहेर गेलो तो तिथं रूमवर असं सुवर्णाक्ष गोल्डन याच्यामध्ये नाव लिहिलेलं होतं की शशी उबान त्रिपाठी नाईनटीन सेव्हन्टी वन आय एफ आय एफ एस म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिसच्या लेडी होत्या त्या यू मध्ये त्या सी पास झालेल्या होत्या आणि माझा जन्म आहे एकोणाशे सत्याहत्तरचा तोही आपल्या गावाकडे एक साल लागतात तशा टाईपमधला त्यामुळे मलाही माहीत नव्हतं खरं नक्की काय ते तर अशा याच्यामध्ये म्हणजे त्या लेडीज माझ्या पॅनलची जी चेअरमन होती ती माझा जन्म व्हायच्या सहा सात वर्ष आधी युपीएससीच्या याच्यामधून सिलेक्शन झालेलं होतं आणि तिथं गेलो बाहेर बसलो आणि एकदम कॅज्युअल याच्यामध्ये बसल्यानंतर समोर पंखा चालू होता तो पंखा बंद करून टाकला कारण मला काय गरम वगैरे झालेलं नव्हतं एवढं टेन्शनही आलेलं नव्हतं थोड्या वेळानं शिपाई आला त्याने दरवाजा उघडला म्हणा सर तुम्हाला आतमध्ये बोलवलंय माझा इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये होता मी विचारलं मी मी मॅडम गेलो समोर असं घोड्याच्या नालाकृती होतं त्याच्यावर सहा म्हातारी माणसं बसले होते मध्यभागी एक म्हातारी बाई बसलेली होती पासष्ट वर्षाच्या पुढची त्याच्या गळ्यात असा काहीतरी मोत्याचा हाल वगैरे हार वगैरे होता आणि एकदम अशी सुती साडी बिडी होती गेल्यानंतर बसलो आणि तिने मला प्रश्न विचारायला सुरुवात केली आता मी एवढा शहाणा होतो आ, मी ग्रामीण भागातलं होतो मला फॉरेन सर्विसमध्ये जायची बिलकुल इच्छा नव्हती म्हणून मी फॉरेन सर्व्हिसला झिरो झिरो प्रेफरन्स दिला होता जनरली लोक पाचव्या सहाव्या नंबरला देतात जायचं नसेल तर पण मी अतिशयपणानं तो झिरो झिरो देऊन ठेवला होता तर ती लेडीज चेअरमन जी होती माझ्या पॅनलची ती नेमकी फॉरेन सर्व्हिसमध्ये होती गेल्या गेल्या तिने मला स्वतःला इंट्रोड्यूस करून द्यायला सांगितलं मी तेवढं पाठच केलेलं होतं की मॅडम माय सेल्फ भरत अँड आय हॅव कम्प्लीटेड माय ग्रॅज्युएशन फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ पुणे अँड सिन्स लास्ट थ्री फोर इयर्स एम प्रिपेरिंग फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स वगैरे असं सांगितलं मग तिनं माझा तो फॉर्म बघितला त्याच्यामध्ये म्हणे व्हाय यू हॅव नॉट गिव्हन चॉईस ऑफ फॉरेन सर्विस मग ते झिरो झिरो पाहिलं असेल तिने मग मी एक्सप्लेन करायला सुरुवात केलं की म्हटलं मॅडम मी रुरल एरियातून आलो आहे मला बॅकग्राऊंड नाही या तेव्हा तेव्हा वाचले आणि त्याच्यावरच तिने मग मला पाच सात मिनिटं प्रश्न विचारले अमेरिकेचे आणि इंडियाचे रिलेशन्स काय वगैरे वगैरे असलं विचारलं कारण ती कॅ कॅनडामध्ये अँबॅसेडर पण होती मला वाटतं श्रीलंकेबरोबर वर रिलेशन्स काय आहे वगैरे असे काही प्रश्न विचारले आणि थोड्या न वेळानंतर तो पुढचा एक म्हातारा होता त्या म्हाताऱ्याकडे दिलं आता मी जेव्हा त्या हॉलमध्ये गेलो तेव्हा तिथं एकदम असं थंड वातावरण होतं एसी चालू होता मला थंडी वाजत होती पण त्या बाईचे प्रश्न विचारता विचारता मला असं गरम होतंय थोडा थोडा घाम येतोय काय असं जाणवायला लागलं आणि पुढच्या म्हाताऱ्यानं गेल्यानंतर त्याने अजून मला नाशिकमध्ये डिफेन्स काय वगैरे असं विचारलं नगरचं थोडं फार विचारलं चांदबीबीचं थोडं विचारलं आणि ते विचारता विचारता माझ्या थोडं लक्षात आलं की इथून काहीतरी असं पाणी गळत आहे काय म्हणजे मला घाम येऊन हे व्हायला लागलं होतं की टेन्शन जास्त वाढायला लागलं होतं तिसऱ्या म्हाताऱ्याकडे जाईपर्यंत मला अजून घाम माझ्या डोक्यावरून गवायला लागला असं करत 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 तीन चौथ्या म्हाताऱ्याकडे जेव्हा गेला तो युपेशचा इंटरव्यू तेव्हा माझं बनीणं ओलं झालं होतं चौथ्यानंतर पाचव्या म्हाताऱ्याकडे गेलो तेव्हा जवळपास बावीस एक मिनटं झाले होते आणि मला असं वाटायला लागलं होतं की आता जर पुढचे पाच मिनिटांमध्ये आपल्याला यांनी सोडलं नाही तर आपण इथंच आतमध्ये मरून पडू कारण ते एवढे प्रश्न साधेच होते पण ते असे उंचावरून फेकले जात होते आणि माझी तेवढी तयारी नव्हती आणि मी एकदम कॅज्युअली घेतलं होतं त्या सगळ्यांना आणि ते एकदम अतिशय एकदम इंटेलिजंट ब्रिलियंट असे असतात तसे निघाले होते म्हणजे होतेच ते पण मी स्वतः तसं अंडर एस्टिमेट केलेलं होतं पॅनलला आणि त्यानंतर मग शेवटच्या दोन तीन मिनटामध्ये पुन्हा त्या मॅडमनं विचारले दोन तीन प्रश्न आणि ते प्रश्न विचारल्यानंतर ती म्हटली युअर इंटरव्ह्यू ओवर यू मे गो नाव उठलो बाहेर आलो आणि पहिला तिथं वॉशरूमला गेलो बनियन काढलं बनियन काढलं असं त्या वॉशरूमच्या तिथं पिऊन घेतलं ते एवढं ओलं झालं होतं मी ते तिथेच टाकून दिलं दुसऱ्या दिवशी माझी गुरु तेज बहादुर सिंग म्हणून एक हॉस्पिटल त्याच्यामध्ये मेडिकल झाली मेडिकल झाल्यानंतर मी परत आपल्या गावाला निघून आलो नाशिकला नाशिकला आलो आणि दोन तीन वर्षे मी गावाला चालून होतो आल्यानंतर सरळ घरी निघून आलो तेव्हा मी नेमका राज्यसेवेचा पण इंटरव्ह्यू दिली होती माझ्या गावाकडे माझ्या लहान भावाचं लग्न होऊन गेलं होतं त्याला एक मुलगी झालेली होती त्याचं लग्न दोन हजार पाच सहामध्येच काहीतरी झालेलं होतं आणि अशा सगळ्या याच्यामध्ये माझ्या गावामधला जो एक म्यूट टॉनगा असेल एकोणतीस तीस वर्षाचा तो मी एकटाच होतो की जो असाच सांडासारखा इंडत होता त्याचं लग्न झालेलं नव्हतं त्याला समाजामध्ये बिलकुल किंमत नव्हती आणि कोणी पोरगी द्यायची बिलकुल शक्यता नव्हती तरी पण मी यू पी एस सीच्या दोन यू पी एस सीची इंटरव्यू दिली राज्यसेवेची इंटरव्ह्यू दिली हे काही लोकांना माहीत असल्यामुळे लोकांना थोडंसं क्युरॅसिटी होती थोडेफार स्थळ यायला लागले ला होते लग्नासाठी पण मी एम पी अभ्यास करताना हे फुले शाहू आंबेडकर सोशल रिफॉर्म्स वगैरे हे वाचून वाचून असं मला वाटायला लागलं होतं की आपण पण असं काहीतरी करावं आपल्याला हुंडा घ्यायचा नाही लग्न साधं करायचे असे सगळे माझे फंडे क्लिअर झाले होते त्यामुळे मी एस सीचा मध्ये माझं काय होणार होतं ते मला पक्क माहीत होतं कारण माझा इंटरव्ह्यू तसाच झाला होता आणि मधल्या काळामध्ये म्हणजे माझी डिव्हॅल्युएशन किती झालं होतं तालुक्यात याचं एक उदाहरण सांगतो मी सहज गावामध्ये एका नावाच्या दुकानात कटिंग करायला गेलो तिथं सातवी आठवीला एक पोरगा होता तो कटिंग करत होता त्याला विचारलं बाबा रे तू कुठला आहे तो म्हणे मी माझ्या मामाच्या गावाला आलोय नंतर त्याला विचारलं तुझ्या आईचं नाव काय मग त्यानं सांगितलं माझ्या आईचं नाव हे हे त्याची आई माझ्या वर्गामध्ये होती म्हणजे जी मुलगी माझ्या वर्गात होती तिच्या पोर तिचं लग्न होऊन तो पोरगा सातवीला होता म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करणारा माणूस हा समाजाच्या किती मागे पडून जातो ती तेव्हा मला जाणवलं आणि मला थोडीशी लाज वाटली आणि मी वाट वाटपात राहिलो घरचे म्हणे भाऊ पाच सात वर्ष झाले तुला कुणी स्थळ येत नाही कोणी पोरगी देत नाही त्यातल्या त्यात माझ्या काही हो नातेवाईकांनी आफा उठून दिल्या होत्या त्यांना पुण्याकडे लव मॅरेज केलं आहे त्यामुळे येणारे स्थळ यायचे नाही कुणी आलं तर पन्नास ठिकाणी आ, हे करायचं चौकशा करायच्या त्यात माझ्या घरची परिस्थिती वाईट होती वडील कधी घरी नसायचे असं सगळं आपल्या गावाकडे जसं असतं टिपिकल तसाच सगळा प्रकार होता आणि याच्यामध्ये काहीतरी सहा चार मेला चार मे दोन हजार नऊला ला यू पी एस सीचा रिझल्ट आला फायनल मी फेल झालो ते फेल झाल्यानंतर अर्धे स्थळ गायब झाले पाच सात दिवसाने परत एम पी एस सीचा रिझल्ट आला राज्यशेचा त्याच्यातही फेल झालो सगळे स्थळं गायब झाले आणि परत माझी किंमत शून्य जी होती ती शून्यच झाली तेव्हा असा विचार केला म्हटलं अरे आपल्याला एवढ्या वाईट परिस्थितीत कोणी विचारत नाही आता आपण लग्न करूया मग अशा याच्यामध्ये मी पोरगी शोधायला सुरुवात केली पण मला माझ्या तालुक्यात कोणीच पोरगी देईना म्हणजे ही स्टोरी सांगायची गरज नाही पण एम पी एस शिवाल्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन काय असतो याचा एक आपल्याला अंदाज येण्यासाठी मी सगळं सांगतोय माझ्या तालुक्याकडे मला कोणीच पोरगी देईना कुठं कोणी द्यायला लागलं तर त्याला कोणतरी जाऊन पिन मारायचं बाबा त्याचं लव्ह मॅरेज झालंय याव त्याव आणि त्यातनं ते मोडून जायचं मग असं करत करत माझा एक एकनिफड तालुक्यातला मित्र होता त्याने मला विचारलं बाबा माझी बहीण नाही मेडिकलच्या लास्ट इयरला वगैरे तिच्याशी लग्न करशील का त्याला म्हटलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही मग त्या पोरीला भेटलो म्हणजे जी आता माझी बायको तिला तिला विचार तिला भेटल्यानंतर तिला सांगितलं बाई असं असं आहे माझा हा लास्ट अटेम्प्ट आहे सीचा आणि मी पास नाही झालतो गावाला जाऊन मी शेती करणार आहे वगैरे वगैरे ती थी म्हणे ठीक आहे तिला म्हटलं आहे बघ बाई हा काय पिक्चर नाही की तीन तासात संपेल लाईफ आहे म्हटलं लागला तर सिक्स नाही तर गावाला जाऊन शेती करायला लागेल तरी पण ती तयार झाली ती तयार झाल्यानंतर मी म्हटलं आपल्या शिन्नर तालुक्यातल्या लोकांना हा जर विषय समजला आणि ते इकडे येऊन यांना सांगितलं तर आपलं लग्न मोडून जातील मग मी लगेच दोन दिवसामध्ये एक काळी पिवळी बुक केली सात आठ नातेवाईक भरले त्यांच्या गावाला गेलो एका कांद्याच्या चाळीमध्ये आठ दहा पंधरा माणसांमध्ये साखरपुडा साधासुरा उरकून घेतला आणि लग्न फिक्स झालं माझी युपीसीची प्रिलिम्स तेव्हा झालेली होती आणि मी प्रिलिम्स पास होईल मला माहीत होतं तेव्हा नेमकी आता जशी कोरोनाची साथ आली आहे तेव्हा स्वाईन फ्लूची साथ आली होती मुंबईला आणि आता मुंबईला स्वाईन फ्लू आलोय म्हटल्यानंतर मग मी नाशिकलाच माझा एक मित्र राहायचा इंदिरा नगरला त्याच्या रूमवर थांबलो आणि तिथंच तयारी करायला सुरुवात केली माझी बायको पण नाशिकमध्ये ज्या हॉस्पिटलला प्रॅक्टिस करत होती पण मी बायकोला सांगितलं की मी मुंबईमध्ये तिला पण सांगितलं नाही आणि मी साधारणतः फक्त तिच्याशी दिवसातून सकाळी तीन चार मिनटं बोलायचो आणि आपला आपला अभ्यास करायचो यावेळेस पण मी असं ठरवलं होतं की आपला मेन्सचा स्कोर एवढा पाहिजे की पॅनलच्या जरी मनात नसेल की याला घ्यायचं नाही तरी पण आपण लिस्टमध्ये पाहिजे आणि तेवढा प्रामाणिकपणे अभ्यास केला मेन्स दिली जाऊन सीची मेन्स दिल्यानंतर परत सरळ पुण्याला गेलो तिथे जाऊन माझ्या मागच्या वर्षा वर्षीच्या इंटरव्ह्यूमध्ये जे माझे पिटफॉल्स होते किंवा जे ड्रॉबॉक्स होते ते सगळे मी याच्यावर त्याच्यावर काम करायला सुरुवात केली पहिली गोष्ट म्हणजे मी इंग्लिश स्पीकिंगची सुरुवात केली चार म्हाताऱ्या माणसांशी बोलायला लागलो ला त्यांना रिस्पेक्ट द्यायला लागलो म्हणजे जेणेकरून आपला स्वतःचा शानपणा कमी होईल आणि त्यांच्या मनात घुसून पाहायचा प्रयत्न करायला लागलो ते खरोखर कसे असतात वगैरे त्यांना जाणून घ्यायचा प्रयत्न करायला लागतो मागच्या यू पी सीच्या इंटरव्ह्यूमध्ये मी बऱ्याचशा खोटं बोललो होतो ते खोटं बोलायचं नाही असं ठरवलं आणि हे सगळं करत करत फेब्रुवारी महिना आला फेब्रुवारी महिन्यात माझ्या युपीएससी मेन्सचा रिझल्ट आला मी यू पी एस सीची पास झालो आणि मागच्या वर्षी ज्या काही चुका केल्या होत्या त्या मी जवळपास कवर अप केल्या होत्या तरी पण म्हटलं आपण दिल्लीला जाऊ आणि थोडीशी इंटरव्ह्यूची तयारी करू कारण इथं महाराष्ट्रात राहील तर आपण याच्याशी मराठीत गप्पा मार त्याच्याशी मराठीत गप्पा मार असं चालू राहील मग मी सात आठ दिवसानंतर दिल्लीला निघून गेलो आणि ह्या वर्षी माझा सहा एप्रिल दोन हजार दहाला इंटरव्ह्यू होता इंटरव्ह्यूच्या पंधरा एक दिवस अगोदर मी दिल्लीत गेलो होतो दिल्लीत गेल्यानंतर मी संकल्प नावाचा एक क्लास आहे तिथे मॉक इंटरव्यू दिला तेव्हा तिथं सहाशे रुपयामध्ये तीन मॉक इंटरव्ह्यू आणि जेवण असायचं तर त्यामुळं त्याच्यामध्ये मला चांगला फायदा झाला जेवण होतं म्हणून नाही फायदा झाला पण तिथला पॅनल पण चांगला होता आणि वाजीराम अँड रवी म्हणून आहे तिथे मी दोन दोन मॉक इंटरव्ह्यू दिले आणि त्याचा पण मला फायदा झाला आणि यू पी एस सी माझा सहा एप्रिल दोन हजार दहाला इंटरव्ह्यू होता मी आयुष्यात कधी आधी टाय लावलेला नव्हता आणि तो टाय लावायचा प्रयत्न केला मागची शेंडी त्याची रंगत राहिली रात्रभर विचार केला दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो मागचं कापून टाकलं म्हटलं पॅनलवाले काय विचारणार नाही आपल्याला टाय असा का झालाय म्हणून आणि त्या अगोदरचा एक गोष्ट म्हणजे मी रिझल्ट लागल्यानंतर एका चार पाच महिने गावाला असल्यामुळे असं माझं इथं काळा झालं का इथं झालं होतं म्हणून कुठल्या तरी त्या जावेध एका दुकानात गेलो होतो नाशिकला तर तिथं गेल्यानंतर तिने असं इथं पाहिलं इथं पाहिलं आणि दोन हजार रुपये सांगितले म्हटलं बाबा हे आपलं काम नव्हे तसाच जसा आपल्या गावाकडं रानटाडा असू तसा तसा गेलो होतो तिथं मी ते टायची दोरी कापली पुन्हा युपीएसीच्या बाहेर उभा होतो सहा एप्रिल दोन हजार दहाला सकाळी सकाळीच त्याने पुन्हा माझा हॉल तिकीट चेक केला आतमध्ये हॉलमध्ये घेऊन गेला तेच तसेच सगळे बँडवाल्यांसारखे कपडे सगळ्यांनी टाया लावलेल्या सगळ्यांचे डोळे लाल मी तसाच होतोय त्या वर्षी माझी जाम फाटलेली बिलकुल टेन्शन एकदम इकडं पाय तिकडं पाय कुठंच पायची हिंमत नाही थोड्या वेळानंतर पुन्हा शिपाई आला त्यानं सांगितलं सर तुम्हाला विजय सिंग सरांचं पॅनल आहे आता विजय सिंग सर होते एकोणावीसशे सत्तर बॅचच्या आय एस आणि त्या तेव्हा भारत सरकारचे कॅबिनेट सेक्रेटरी होते आणि मग पा दोन तीन मिनिटांनी मी उठलो पुन्हा गेलो तेच विजय सिंग सर असं नाव विजय सिंग नाईन्टीन सेवन्टी सेवन्टी आय एस असं नाव लिहिलेलं होतं दरवाजा उघडला आणि आत बघितलं तर तिथं टेबल मांडलेला होता पण त्याच्यावर एकही एक माणूस बसलेला नव्हतं आणि थोडंसं आत गेलो आणि परत मागं फिरायला लागलो कोणी बसलेलं नाही म्हणून तिकडे समोर कर्टन्स लावले होते तेवढ्या त्यातनं ते एक माणूस उठला आणि म्हटलं मिस्टर आंधा कम हिअर आणि मग मी ते डायनिंग ते टेबल त्यांच्याकडे गेलो तर तेवढ्या ते, ते शिपायनं त्यांच्या जेवणाच्या प्लॅट्स वगैरे साफ केल्या होत्या आणि तिथंच त्यांनी डायनिंग टेबलवर मला बसायला सांगलं आणि सांगितलं आणि माझ्या इंटरव्ह्यूला सुरुवात झाली इंटरव्ह्यूला सुरुवात झाल्यानंतर त्यांनी मला पहिलाच प्रश्न असा विचारला की जे फायनान्शियल बजेट्स वगैरे जे अलोकेशन होतं ते कसं होतं वगैरे आता हे मला कन्फर्म माहीत होतं पण मागच्या वर्षी मी खोटं बोललेलो होतो आणि यावर्षी खोटं बोलायचं नाही म्हणून मी पहिल्याच प्रश्नाला सांगितलं सॉरी सर आय डोंट नो आणि तसं करत करत पुढे मग इंटरव्ह्यू माझा वाढत गेला मग नाशिकच्या डिफेन्स एस्टॅब्लिशमेंट विचारले आम्ही एल आय सीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम केलं होतं त्याच्याविषयी विचारलं माझं एम ए टी केलेलं होतं एक्स्टर्नल मग त्यांनी ग्रँड ट्रंक रोड कोणी बांधला शेरशाही सुरीनं शेर काय काय केलं आहे किंवा शिवाजी महाराजांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे इंडियन हिस्ट्रीमध्ये किंवा शिवाजी महाराजांचा स्टडी का करायला पाहिजे भारताच्या आणि श्रीलंकेचे रिलेशन बुद्धिस्ट काळामध्ये काय होते असे काही क्वेश्चन्स त्यांनी मला विचारले त्यानंतर पुढच्या मेंबरनं विचारले त्यानंतर असंच करत करत जवळपास पंचवीस एक मिनटं माझा इंटरव्ह्यू झाला आणि अठ्ठावीसाव्या की एकोणतीसाव्या मिनिटामध्ये माझा इंटरव्ह्यू संपला इंटरव्ह्यू संपताना विजय सिंग सरांनी मला लास्ट क्वेश्चन तेव्हा विचारला होता की इन केस जर तुम्ही सिव्हिल सर्व्हिसमध्ये आला तर काय कराल तेव्हा माझ्या डोक्यामध्ये लगेच आपल्या गावाकडचं सगळं वातावरण दिसलं कसं मुलांना शिक्षण घेणाऱ्या कॉम्पिटेटिव्ह करणाऱ्यांना येडा समजतात काय समजतात हे सगळं चमकलं आणि मी त्यांना सांगितलं म्हटलं सर कदाचित मी शिव सिलेक्ट झालो तर मी ज्या लोकांमधून आलो त्या लोकांमध्ये जाऊन थोडासा अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न करेल नाही काय झालं तर एज्युकेशनचा तरी मी अवेअरनेस क्रिएट करायचा प्रयत्न करेल आणि मी बाहेर आलो आणि दुसऱ्या दिवशी माझे लोकनायक हॉस्पिटलला मेडिकल झाली मेडिकल झाल्यानंतर मी पुन्हा गावाला निघून आलो तेव्हा असाच उन्हाळा चालू होता एका महिन्यामध्ये रिझल्ट एक महिन्याचा टाईम होता मी आपल्या लोखंडी नांगरीनं सगळे शेतात नांगरून काढले पुन्हा काळामुळे झालो हो माझं लग्न जमलेलं होतं तीस मे दोन हजार दहाला लग्नाची तारीख ठरलेली होती आणि मला माहीत होतं की मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पी एसचा फायनल रिझल्ट येतो मग अठ्ठावीस एप्रिल दोन हजार दहाला मी परत पुण्याला गेलो माझ्या एका मित्राच्या रूमवर थांबलो अपेक्षेप्रमाणे चार पाच तारीख आली आणि सहा मे दोन हजार दहाला माझा यू पी एसचा रिझल्ट लागला जाऊन बघितलं तर सिलेक्शन झालं होतं माझा पाचशे तीन रँक होता आणि त्या सिलेक्शन नंतर मी मागं वळून पाहिलं तर जवळपास वर आयुष्यातले दहा वर्षे निघून गेले होते त्यात मी पहिले चार वर्षे एम पी सीत घातले होते आणि नंतरचे सहा वर्षे यू पी एस सीमध्ये घातले होते म्हणजे तो खूप मोठा प्रवास होता पण रिझल्ट लागल्यानंतर मला बदल एका गोष्टीचा जाणवला ज्या लोकांनी मला कधीच फोन केला नव्हता ते सगळे मला फोन करायला लागले माझी खूप काळजी करायला लागले लवकर ये तुझी खूप खत वाटली आठवण येते बिस्लरीचं पाणी पिझ्झा असे सगळे फंडे द्यायला लागले कारण ते लगेच टी व्हीत दिसायला लागलं सगळीकडे दिसायला लागलं असे सगळे हे सुरू झालं आणि पेपरला बिपरला बातम्या आल्या मग मी नऊ मे दोन हजार दहाला गावाला आलो गावात मोठी मिरवणूक झाली संध्याकाळी मंदिरामध्ये सत्कार बितकार ठेवला होता त्यात लगेच एक मात्रा उठला आणि सांगायला लागला मी आख्या गावात सांगत होतं की हा पोरगा लय हुशार आहे आणि याला करू द्या करू द्या अभ्यासाचं मी आख्या गावात सांगायचो मग मी माझ्या भाजनात सांगितलं म्हटलं मी जर कदाचित परीक्षा पास झालो नसतो तर मला बाबानं घरी मशी व्हायला पण ठेवलं नसतं आणि खरोखर ठेवलं नसतं कारण माणसाची किंमत शून्य असते तेव्हा दुसऱ्या दिवसा पुन्हापासून पर परत माझ्या घरी लग्नाला स्थळ यायला नवीन नवीन सुरुवात झाली मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन यायला लागले लोक होंड्याच्या वापर द्यायला लागले घरच्यांचंही थोडं मन विचलित झालं भाऊ बघूया का आपण काही काही पॅकेज होतं आधी जमलंय तिथं आपण मोडून टाकू वगैरे वगैरे पण मी घरच्यांना म्हटलं जरा राहा मागच्या वर्षी आपल्याला कुत्रं विचारित नव्हतं ठरल्याप्रमाणे मी तीस मे दोन हजार दहाला साध्या पद्धतीनं लग्न करून घेतलं आणि लग्न झाल्यानंतर मला लग्नानंतर सगळेच फिरायला जातं तसं मला वाटलं होतं फिरायला जावं म्हणून त्या अजित जोशी नावाच्या माझ्या मित्रानं जम्मू काश्मीरकडे माझं बुकिंगही करून ठेवलं होतं पण पुन्हा डोक्यात एक विचार आला म्हटलं लग्नात तिकडे जम्मू काश्मीरला फिरायला जाण्यापेक्षा म्हटलं आपण कुठंतरी जाऊन लेक्चर घेऊया जेणेकरून मुलांमध्ये अवेअरनेस क्रिएट होईल आणि मग मी लेक्चर घ्यायला सुरुवात केली ट्रेनिंगला जाईपर्यंत जवळपास शंभर लेक्चर घेऊन टाकले आता हजारपेक्षा जास्त लेक्चर झाले आणि अजूनही काही ना काही करूनही जेव्हा गरज पडेल तेव्हा तुमच्यासाठी सगळं चालूच होतं आता ही सगळी माझी सक्सेस स्टोरी जर बघितली तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की मी कधीच ब्रिलियंट नव्हतो मी कधी इंटेलिजंट नव्हतो मी कुठला क्लास केलेला नाही आहे माझं गणित चांगलं नव्हतं तरी पण मी पास का झालो आता जशी फेज तुमच्याकडे कोरोनाची आली तेव्हा माझ्या वेळेस पण स्वाईन फ्लूची फेज येऊन गेलेली आहे आता एम पी एस सीच्या तारखांची डेट्स पुढची कोणाला माहीत नाही सगळ्या एक्झाम कॅन्सल झाल्यात सरकारनं सांगितलंय की पुढची भरती कधी होईल आपल्याला कोणाला माहित नाही पण मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही चुका करू नये एवढं माझं एक प्रामाणिक मत आहे आपण जनरली महाराष्ट्रीयन माणूस असतो तो फक्त एमपीएससीची एक्झाम सोडून कुठलीही एक्झाम देत नाही त्याला फक्त एम पी एस सीच द्यायची असते पण मी जेव्हा आता ऑफिसमध्ये गेले माझे अकरा वर्ष झाले यू पी सी पास होऊन मला तर मी जेव्हा बघतो तेव्हा नॉर्थ इंडियन जे मुलं आहे ते सगळे स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम देतात यू पी सीची देतात आणि जो माणूस एम पी एस सीची एक्झाम देतो त्याला ती एक्झाम काहीच आवड नसते पण आपले मुलं त्याला हातच लावत नाही बँकिंगची एक्झाम देतात रेल्वेची एक्झाम देतात आपण फक्त एक डोक्यामध्ये ठेवलं गा एखाद्या गठ्ठ्यासारखं मला पी एस आय व्हायचं आहे का त्याच्यासाठी चार वर्षे सहा वर्षे त्याच्या हे कर पण आपण जर या सगळ्या एक्झामचा सिलेबस बघितला पी एस आय असेल राज्यसेवा असेल यू पी एस सी असेल रेल्वे टी सी असेल आर आर बी असेल बँकिंग असेल स्टाफ सिलेक्शन असेल या सगळ्यांचा सिलेबस कुठेतरी सारखाच असतो प्रत्येक परीक्षेमध्ये मॅथ्स असतं प्रत्येक परीक्षेमध्ये बुद्धिमापन चाचणी असते प्रत्येक परीक्षेमध्ये इंग्लिश असतं आणि प्रत्येक परीक्षेमध्ये जनरल नॉलेज असतं या चार गोष्टी जर सगळ्या एक्झाममध्ये असतात तर आपल्याला प्रॉब्लेम कुठे तर आपण काय करतो फक्त एक धरलं का ती सोडून दुसरी कुठलीच एक्झाम देत नाही आणि दिल्यानं काय फरक पडतो तिथं जाऊन एक्झाम ट्राय केलं तर आपल्याला कळतं ना आपण खरोखर या तो डेप्युटी कलेक्टरचं स्वप्न बघतो आपण क्लार्क व्हायच्या लायकीचे तरी आहोत हे तरी कळतं तेही कळतं आणि आपण तिथे गेल्यानंतर आपलं बिहेवियर काय आहे आपण त्या प्रेशरमध्ये कसं हे करतो किंवा आपल्याला चुकून जर झालो आपण क्लिरिकलमध्ये सिलेक्शन स्टाफ सिलेक्शनला सिलेक्शन झालं तरी पण आपली आपण ती पोस्ट हातात घेऊन पण अभ्यास पुढचा करू शकतो आणि अशा फे जे फेजेस आहे ये त्या येतच असतात मी दोन हजार एक ते दोन हजार तीन माझ्या काळामध्ये राज्यसेवेची एकही ॲड आली नव्हती दोन हजार तीनला जेव्हा राज्यसेवेची ऍड आली तेव्हा फक्त सत्याहत्तर जागा होत्या आणि त्यामुळेच कदाचित मी युपीएससीकडे वळलो जर राज्यसेवेची रेग्युलर ॲड असती तर मी सी कधीही दिलेली नसती म्हणजे असं ब्लेसिंग इन डिस्गाईज नावाचा काही प्रकार असतो तो माझ्या बाबतीत घडला म्हणून मी युपीएससीकडे वळालो नाहीतर मी आपला तुमच्याचसारखा म्हणजे मी तुमच्यातलाच आहे त्यामुळे मग माझा विचार तुमच्यासारखे होते तुमच्यासारखा मी फक्त याला चिटकून राहिलो असतो राज्यसेवेला कुठेतरी नाही तहसीलदार फिशीलदार झालो असतो जास्तीत जास्त पण म्हणजे कधी कधी आपल्याला ब्लेसिंग इन डिस्गाईजमधून आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळते आणि त्यातून मग आपलं पुढं काहीतरी वेगळं पण करिअर होतं आणि असा मी चुकून पडलो आणि मी ट्राय केला आणि निघून गेलो माझ्याबरोबरचे खूप सारे मुलगा होते माझ्यापेक्षा खूप हुशार होते ते नायब तहसीलदार झाले आर झाले सेक्शन ऑफिसर झाले आणि तिथंच लडकून पडले म्हणजे ते खरोखर इंटेलिजंट होते पण त्यांनी फक्त आपल्या बुद्धीचा आप आप वापर केला नाही त्यामुळं आज अशी परिस्थिती आहे की आपल्या एक्झाम्स कधी होणार आहे काय आपल्याला काही माहीत नाही यू पी एस सीनं ऑलरेडी दोन दिवसापूर्वी त्यांचं टाइम टेबल डिक्लेअर केलेलं आहे तरी ते टाईम टेबल पाहून थोडासा जर त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केला मित्रांनो तुम्ही तर मला वाटतं नक्की फायदा होईल कारण तुमच्यातले नव्याण्णव टक्के पूर्ण आता घरी आहे आम्हाला माहिती आहे गावामध्ये कोण काय करत आहे कुणीच काही अभ्यास करीत नसणार आहे सगळे इकडं तिकडे रुबाब ठोकाडेगिरी करीत असतील तर ते कृपया बंद करा आणि जर तुम्हाला काही वाटत असेल की बाबा रे घरचे म्हणतात तो पुण्याला असतो त्याला तिला जेवायला मिळत नाही लय हा लय त्याचे खाऊ द्या त्याला राहू द्या त्याला हे सगळे बंद करा घरचे आपल्याला पुण्याला कशा परिस्थितीतून पैसे पाठवतात याची जाणीव ठेवा आणि ती जर जाणीव होत नसेल तर कडाक्याच्या उन्हामध्ये एक दिवस आपल्या आईबार आईवडिलांबरोबर जा आणि दिवसभर काम करून पहा संध्याकाळी तुम्हाला जर नाही हातपाय दाबायला लागले तर माझं नाव बदलून ठेवा म्हणजे आपल्याला नक्की जाणीव होईल अभ्यास करताना की आपले करता आप आई वडील जेव्हा आपल्याला पाच हजार रुपये पाठवतात लोकांकडून मागून काहीतरी बा जमिनीचं काहीतरी हे करून कुठून तरी कोणाचं पायापड काहीतरी गाण ठेव हो। आणि त्या पाच हजार रुपयाचा आपण कसा उपयोग करतो त्यातल्या त्या प्रत्येक रुपयाचा उपयोग करताना आपलं डोकं ठिकाणावर राहील म्हणून माझं तर पहिल्यांदा सगळ्या गावाकडे असणाऱ्या माझ्या लहान बावांना बहिणींना आवान आहे की उद्यापासून तुम्ही सकाळी साडेसातलाच राहणार जा आई वडील जे करत नस करत असेल ना ते सगळं काम करा आणि काहीच काम नसेल ना ढेकं फुडीत बसा म्हणजे कमीत कमी ऊन लागलं ना हे जे डोके ठिकाणावरून गेले ना व्हॉट्सअप वगैरे याच्यामुळं तेवढे डोकेदारी तुमच्या ठिकाणावर येतील कारण काय झालंय आता प्रत्येक विद्यार्थ्याला व्हॉट्सअप हे ते sure, त्याच्यामध्ये सारखा खालीवर 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 ह्या कट्ट्यावर आहे त्या कट्ट्यावर आहे ह्या ग्रुपवर आहे त्या ग्रुपवर आहे काही काही नाही तर त्याच्यावरच सुरुवात केली <laughs> सगळ्या याला ग्रुप डिस्कशन चालू केले वगैरे 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 पण ॲट द एंड ऑफ द डे आपण जोपर्यंत स्वतः वाचत नाही तोपर्यंत आपल्या डोक्यापर्यंत काहीच जाणार नाही नाही तर ते, ते फक्त कॉपी आणि पेस्ट होईल कॉपी आणि पेस्ट होईल म्हणजे त्या कॉपी पेस्टचा काही उपयोग नाही आहे तर गावाकडं तुम्ही आहात तर ह्या याचा पण एक चांगला उपयोग करता येईल यू पी एस सीचं शेड्यूल बघा स्टाफ सिलेक्शनच्या एक्झामचं शेड्यूल बघा बँकिंगच्या एक्झामचं शेड्यूल बघा आर आर बीच्या ज्या कुठल्या एक्झाम असतील त्या सगळ्या एक्झामचं शेड्यूल बघा तुम्हाला डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे ना बाबा रे तू यू पी एस सी पास झाला आय एस झाला ना जाऊ नको तू डेप्युटी कलेक्टरच होईल दोन वर्षानंतर जेव्हा जाहिरात येईल तेव्हा किंवा जेव्हा हे क्लिअर होईल तेव्हा तु पण तू तुझा आज जो गावाकडला वेळ आहे तो वेळ वाया घालू नको कारण काय आज हा तीन महिने जे किंवा दोन महिने जे जी जीवनातून जाणार आहे ना ते परत कधीच तुम्हाला कुणीच देणार नाही मित्रांनो आणि एवढं ककळीने सांगायचं कारण असं आहे या सगळ्या फेजेसमधून मी गेलेलो आहे आणि याच्यामध्ये ना काय त्रास होतो लोक किती छातात हे सगळं मला माहिती आहे दुसरा एक ट्रेन मी आजकाल बघतो पोर पुण्याला राहतात परीक्षा देतात आणि तिथून आईवडिलांना खोटं सांगतात झाली माझी प्रिलिम्स झाली माझी मेन्स नाही झालो इंटरव्ह्यूला कृपा करून आपल्या अडाणी आईवडिलांना खोटं सांगू नका कारण ना ते इकडं खूप कष्ट करतात आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचणारा एक एक रुपया पाठवतो त्यामुळं त्यांच्या कष्टाला न्याय द्या नापास झाले असेल ना सरळ नापास झालो सांगा आणि स्वतःची लाज बाळका स्वतःचं आत्मपरीक्षण करा आणि पुढच्या वेळेस आपल्या आईवडिलांशी आपण स्वाभिमानानं कसं बोलू त्याच्यावर तुम्ही जोर द्या आणि त्यासाठी प्रामाणिकपणे अभ्यास करा मला माहिती सगळ्या विद्यार्थ्यांना सगळे विषय येतच नसतात मलाही ये येत नव्हते आजही मला गणित चांगलं येत नाही पण त्याने काही फरक पडत नाही पण जे विषय आपल्याला परफेक्ट येत आहे समजा एखाद्याला गणित येत नाही त्याला सायन्स चांगलं येतं त्याला ए... आ... हिस्ट्री चांगलं येतं त्याला इकॉनॉमिक्स चांगलं येतं जे आपल्याला विषय चांगले येत आहे ते परफेक्ट करा आणि जे विषय आपल्याला थोडेसे कच्चे वाटत ते ॲव्हरेज करा आपल्या परफेक्ट विषयामध्ये आपला मार्क गेलाच नाही पाहिजे आणि जे आपल्याला ॲव्हरेज विषय येत आहे किंवा कमी येत आहे ना त्या विषयांमध्ये बाकीच्या विद्यार्थ्यांच्या थोडे एक दोन कमी मार्क कमी पडले तरी चालतील पण थोडेसे ॲव्हरेज तरी मार्क्स आपल्याला पडले पाहिजे म्हणजे जेणेकरून आपण कॉम्पिटिशनमध्ये राहू आणि आपला स्कोर हा एवढा पाहिजे कुठल्या एक्झाममध्ये मध्ये की आपण एक्झाम देऊन बाहेर आलो की आपल्याला परत पेपर चेक करायची गरज नाही पडली पाहिजे नाहीतर पोरांचा प्रॉब्लेम असा आहे की आन्सर की घरी घेऊन येतात आणि येईपर्यंत चेक करत राहतात आणि रिझल्ट आल्यानंतर मग तू कसा काय मी पास होशील सहा महिने तू आन्सर की चेक केली तर बाबा त्यामुळे ज्या दिवशी एक्झाम होईल तिथं ते ठेवून द्या दुसऱ्या दिवसापासून अभ्यासाला सुरुवात करा आणि आता असं काही नाही की एक्झाम समोर नाही आहे तुम्ही फक्त एम पी एस सी कॉन्सन्ट्रेट करू नका ह्या सगळ्या एक्झाम द्या आणि त्याही पुढचं सांगतो नाही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम माणूस पासच नाही झाला समजा आता असं म्हणू नका की तुम्ही झाले म्हणून तुम्ही असं म्हणताय काय का। पण जर चुकून झालेच नाही तर ते म्हणजे काय सगळं आयुष्य आहे का माणूस मेला का लगेच एम पी एस सी पास नाही झाला तर जाग्यावर हं का मरतो लगेच अल्टरनेट काही करिअर करार करता येऊ शकतं आणि जो माणूस एवढा अभ्यास करतो त्याच्या डोक्यामध्ये भरपूर ताकद आलेली असते तो काही करून चांगलं जीवन जगू शकतो मी स्वतः जेव्हा युपीएससी पास झालो तोपर्यंत सहा सात सरकारी नोकऱ्या सोडून दिल्या होत्या आणि माझी पण परिस्थिती एवढी वाईट होती सहा मे दोन हजार दहाला माझं यू पी एस सीला सिलेक्शन झालं आहे चार मे दोन हजार दहाला मी जी परीक्षा एस टी आय आयची कधीच प्रिलिम्स नापास नव्हतो झालो ती प्रिलिम्स मी चार मे दोन हजार दहाला एस टी आयची नापास झालो होतो पाच मे दोन हजार दहाला मी तलाठी बीडचा फॉर्म भरला होता म्हणजे माझी प्रायोरिटी काय होती की कुठेतरी आपल्या हातात काम असावं कारण तेव्हा माझ्या अटेम्प्ट पण संपले होते आणि मी माझ पण भरपूर केला होता पण आज तुमच्याकडे परिस्थिती तशी नाहीये तुम्ही कृपा करून ह्या ज्या अल्टरनेट्स एक्झाम आहे त्या सगळ्या अल्टरनेट एक्झामचे फॉर्म भरा कुठल्याही एखाद्या छोट्या अपयशाने फ्रस्ट्रेट होऊ नका आणि आता गावाला आपल्याला जो टाइम आहे त्या टायमाचं पहिल्यांदा तर सगळे दोन दिवस वावरात जाऊन कामाला बिलगाव बाबांना म्हणजे जे गावात रिकामी उद्योग करायच्या सवाय लागल्या ना त्या सवय बंद होतील आणि कष्टाचं मूल काय असतं आपले आई वडील काय करून आपल्याला पैसे पाठवता याची जाणीव होईल आणि लागू द्यावून मेला लावून तवारी येऊन पडला तरी काय हरकत नाही जाऊन झाडाखाली जा बसा पुन्हा कामाला बिलगा म्हणजे तुम्हाला कळेल पैशाचं महत्व काय आपल्या आई वडिलांच्या कामाच्या कष्टाच्या आणि आपण तिथं कायदे वेळ लावतोय कारण ट्रेंड असा झाला की पुण्यात गेल्याशिवाय आणि एक लाखाचा क्लास लावायशिवाय तुम्ही युपीएससी पासच होत नाही किंवा एमपीएससी होत नाही स्टाफ सिलेक्शन होत नाही आर आर बी होत नाही बँकिंग होत नाही कुठलीच पास होत नाही पण खरोखर याची गरज असते का रे मला नाही वाटत की याची खरोखर गरज असते आणि एवढी गरज असते तर क्लासवाले स्वतःच झाले नसते का सगळे पास ते कशाला दुकानं उघडून बसले तेवढे सगळे आणि आपण जे एक लाख रुपये तिथं भरतो ते आपल्या आईवडिलांनी इकडे काय झक मारून आणलेले असतात ते क्लासवाल्याला माहित नसतं आपल्यालाच माहित असतं जेव्हा युपीएससी एम पी रिझल्ट लागतो आणि आपण पेपरचे पूर्ण भरलेले पानं पाहतो आमचे यशस्वी विद्यार्थी या विषय यशस्वी विद्यार्थी सगळे बाहेर कुठेतरी अभ्यास करत असतात आणि रिझल्ट लागल्यानंतर त्यांचे फोटो चोरून आणून लावलेले असतात त्यातले पाच दहा पाचच टक्के विद्यार्थी शंभर पाच झाले तर पाच टक्के कुठल्या तरी क्लासचे असतात मग त्या पाच टक्के विद्यार्थ्यांकडे पाहून आपण आपलं शेत विकून आयचं मंगळसूत्र एक लाख रुपये घालवावे का आणि आपण एवढा बावट आहे का स्वतः मला तर वाटत नाही ग्रॅज्युएट झालेला पण फाउंडेशन कोर्स जो असेल तो फाउंडेशन कोर्स लावा दहा बारा हजार रुपयापर्यंत ठीक आहे पंधरा हजारपर्यंत ठीक आहे पण तुम्ही जर तुमचं सगळ्या घराकडल्या जमिनी गाण ठेवून एकंद दीड लाख रुपये लावायला लागले आणि त्याच्यामध्ये पार तुमच्या बारावीपासून पोरं होईपर्यंतचे पॅकेज जर ते द्यायला लागले तर म्हणजे किती आपली फसवणूक होते याचा थोडंसं भान ठेवा आणि आपल्या आईवडिलांचे पैसे हे खूप कष्टाचे असतात मित्रांनो त्यामुळे त्यांच्या कष्टाची भान ठेवा आणि लईच जर एखाद्याला वाटत असेल मला काही येतच नाही आता मी तुम्हाला खरंच सांगतो सगळ्या सब्जेक्टचे ऑनलाईन युपीएससीचे सुद्धा बरं का सीचे सुद्धा ऑनलाईन सगळ्या सब्जेक्टचे सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे कशाला मग पैसे घालतात मारायला घ्या ना हा मोबाईल फेसबुक व गप्पा मारण्यापेक्षा मेसेंजर व गप्पा मारण्यापेक्षा डाऊनलोड करा चार इकॉनॉमिक लेक्चर करा हिस्ट्रीचे लेक्चर्स करा चांगले टॉपर्स आहेत त्यांचे लेक्चर डाउनलोड करा आणि ऐकत बसा संध्याकाळी कानात घालून कटाळा आल्यानंतर तर त्याला काही प्रॉब्लेम आहे ऐकायला म्हणजे कानाचा एखादा बाहेर असेल तर त्याला ठीक आहे बाबा पण बाकीच्यांना तर मला नाही वाटत काही प्रॉब्लेम असाल असं त्यामुळे कृपया असे फालतू पैसे घालू नका आणि त्याच्यासाठी पुण्यातच जायला पाहिजे हेच करायला पाहिजे मी तर कुठल्याही क्लासवाल्यांसाठी सुद्धा लेक्चर घेत नाही मला त्यामुळे शिव्या पण देत असतील पण मला काही फरक पडत नाही कारण मी ज्या ग्रामीण भागातून आलो आहे त्या ग्रामीण भागातल्या मुलांची फसवणूक नाही व्हायला पाहिजे कारण तुम्ही जेव्हा जा पुण्यामध्ये जातात तेव्हा बरेचसे मुलं विसरून जातात आपण कोणत्या परिस्थितीतून आलो आहे तिथे गेल्यानंतर त्याचे ग्रुप होतात ते डिस्कशन करायला लागतात अठराशे सत्तावीच्या उठावाला हो कानपूरचं नेतृत्व कोण ने केलं जाशीची राणी कुठं होती काय काय हे सगळे धंदे सुरू होतात दहा मिनिटानंतर डिस्कशन कुठेतरी जाऊन बसलेलं असतं आणि मग आपल्या गप्पाचं असतं हो अरे काल आहे ना तिकडं जीवाला खा नावाचा आहे ना तो गाडा तिथं तो आणि ती दोघं जण कोपऱ्यात गप्पा मारित होते अरे बाबा तुझे आई बाप इकडे शेता उन्हात काम करतात याचं भान ठेव हो ना तू आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये मैत्रिणी घेऊन कोणीही पास होत नाही तुम्हाला जर कोणी उदाहरण देत असेल ना की बाबा रे हे दोघं आधीच चांगले मित्र होते तर बाबा तू गावाला जाऊन शेती कर तू मेला तरी पास होणार नाही म्हणजे माफ करा मला पण मी हे वास्तव सांगतोय म्हणजे ज्या गोष्टींनी आपण पास होणार नाही त्या गोष्टी कृपया करू नका आपल्या घरच्यांना फसू नका ग्रुप डिस्कशन वगैरे खरोखर तुम्ही सिनशेअरली करणार असेल तर करा दिवसाचे मस्तपैकी तीन भाग पाडा सकाळी सहाला उठा अर्धा तास योगा प्राणायाम करा साडेसहाला अभ्यासाला बसा साडे दहा वाजेपर्यंत अभ्यास करा किंवा दहा वाजेपर्यंत चहा प्यायचा ब्रेक घ्या त्यानंतर ब्रेक नंतर पुन्हा अभ्यासाला बसा एक वाजता जेवण करा दीड पावणे दोन ला झोपा तीन ला उठा त्यानंतर पुन्हा अभ्यासाला बसा संध्याकाळी आठ आठ आच, आच, पर्यंत अभ्यास करा डब्बा येईपर्यंत आणि मग रात्री पुन्हा झोपताना काहीतरी रेकॉर्ड केला असेल ते ऐका जुने झालेले क्वेश्चन पेपर बघा बुद्धिमापन चाचणी सोडवा गणित सोडवा आणि मग रात्री साडे अकरा पावणा बारा झोपा आणि याच्यामध्ये कृपा करून या सगळ्या याच्यामध्ये व्हॉट्सअप वगैरे हे सगळं बंद ठेवा कारण जर तुम्ही अर्ध्या अर्ध्या तासाला व्हॉट्सअप चेक केलं तर तुम्ही पास होणार नाही म्हणजे जेव्हा फोन नव्हते जेव्हा मोबाईल नव्हते जेव्हा व्हॉट्सअप नव्हतं तेव्हाही आपले नातेवाईक मेले घरचे मेले लग्न बिग्न सगळं कळायचंच कारण माझ्या वेळेस नव्हतं हे सगळं तरी पण मला नातेवाईक कोण मेले कोणाचे लग्न झाले हे सगळं कळालं तसं तुमचंही कोणाचं काही झालं तर ते कळेलच का त्यात काहीच शंका नाही त्यामुळे ह्या सगळं बंद ठेवा अर्धा तास फक्त ते संध्याकाळी काय असेल तर अभ्यासाशी रिलेटेड तेवढंच बघा अभ्यास सोडून दुसरं कृपा करून काही बघू नका आणि कुठल्याही ग्रुपमध्ये यानं हे चॅट केलं त्यानं ते चॅट केलं ऑनलाईन जे बघायचं असेल ते डाउनलोड करा आणि मग बघा संध्याकाळी ते पण संध्याकाळी झोपताना बघा दिवसभरामध्ये सकाळी उठल्या उठल्या जे अवघड विषय एखाद्याला इकॉनॉमिक्स अवघड जातोय तो, तो वाचा दुपारी थोडा सोपा विषय वाचा त्यानंतर संध्याकाळी मॅथ्स असेल बुद्धिमापन चाचणी असेल जुने क्वेश्चन पेपर असेल या गोष्टी बघा याच्यातनं काय होतं आपला मेंदू थकलेला असतो मग तेव्हा आपण जुने क्वेश्चन पेपर बघितले मॅथ्स बघितलं बुद्धिमापन चाचणी बघितली तर त्यातनं मग आपल्याला ती प्रॅक्टिस पण होते जरा आणि कुठलीही एक्झाम द्यायला घेताना त्याचा थोडासा सिलेबस बघून जा कारण जनरली कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सिलेबसच्या बाहेरचं काही येत नाही माझ्या माहितीप्रमाणे बघतच कोणी काही सांगितलं म्हणून ते वाचत बसू नका सिलेबसनं आणि प्रिवियस इयरच्या क्वेश्चन पेपरनं जाऊन अभ्यास करा आणि दिवसाच्या या चार भागांना स्ट्रिक्टली हे करा नाही तर उठला गेला चहा प्यायला आला नातेवाईकाला अर्धा तास गप्पा मारल्या आणि फोन सकाळी एकदा बघून घेतला बंद केला का, का संध्याकाळी दहा साडे लाच ऑन करा का मध्ये काही ॲक्सिडेंट झाला काही झालं तर तुम्हाला शंभर टक्के करणार आहे आणि कुठल्या तरी महागड्या याच्यामध्ये करत बसू नका सगळं तुम्ही जिथं असाल किती दिवस अजून आपल्याला कोरोनामध्ये राहावं लागणार आहे हे माहीत नाही जिथे असाल तिथं तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा पुस्तकं तुम्ही घरी घेऊन गेले असाल नसाल तर ऑनलाईन डाउनलोड करा आणि तिथून अभ्यास करत बसा आणि त्याच्यातून ह्या ज्या अल्टरनेट एक्झाम आहेत त्याचा पर्याय वापरा त्याच्यातून कुठंतरी सिलेक्शन झालं तर तुमचं जे मेन नियम आहे ते मी सांगू सांगतच नाही तुम्ही डी वाय एस पी तहसीलदार होऊ नका ते द्याच पण ह्या ज्या सध्या अल्टरनेट एक्झाम आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्यांचा ऑलरेडी शेड्यूल आलेला आहे त्याच्यावर पण कॉन्सन्ट्रेट करा मी माझ्या ऑफिसमध्ये काम करताना बघतो गाढव ज्याला म्हणता येईल ना गाढव असे गाढव सुद्धा स्टाफ सिलेक्शनच्या पासून चांगल्या पदावर कामं करताय इन्स्पेक्टर आहे सिनियर असिस्टंट आहे असे सगळे आणि तिथं चांगलं स्टेटस आहे त्यांना तिकडं प्रमोशनचे पण चॅनल चांगले आहेत आणि तुम्ही झाले जर दुसरी एक्झाम एम पी एस ची पास तरी जाईन द्या ना तिथं देऊ नका असं कोण म्हणतं आहे आणि त्याला असा वेगळा एपट घ्यायची गरज नाही आहे एवढा अभ्यास करायची वेगळा गरज नाही आहे त्यामुळे घरी बसून टाईमपास करत बसण्यापेक्षा या याच्यावर फोकस करा आणि कदाचित जर या सगळ्या याच्यामध्ये काहीच झालं नाही तर लाईफमध्ये आपल्या लाईफपेक्षा काहीच किमतीचं नसतं त्यामुळे आयुष्य आहे तर सगळ्या गोष्टी आहे म्हणजे बऱ्याच लोकांनी एम पी एस सीमध्ये यशस्वी नाही झाली तरी सी जो माणूस करतो ना तो एमपीएशी जरी यशस्वी झाला ना उरला सुरला तो जीवनात अयशस्वी झालेला तुम्हाला कुणीच दिसायचा नाही तर तुम्ही बघा तुमच्या जुन्या मित्रांना विचारा का रे बाबा हे दहा जण एमपीसी करायचे त्यातले सहा जण पाच झाले ते चौघ जण काय करते त्यातला प्रत्येक चौघांमधले चारीच्या चारी मुलं एकदम चांगल्या ठिकाणी काहीतरी त्यांचा चांगला व्यवसाय असेल कुठेतरी चांगल्या पद काही ना काही ते चांगलं नक्कीच करत असतील त्यामुळं हे सगळे अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स आपण ठेवा आणि त्याच्यावर हे करा आणि आताचा हा जो टाइम आहे ना तो टाइम प्रत्येक एम पी एस सी करणाऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये येतच असतो आता तुमच्यातल्या काही मुलांना हे पडलं असेल की बाबा रे आता मी इतक्या दिवस एम पी अभ्यास केला आणि आता लगेच कसं स्विच आणि यांना सांगायला काय लागतंय निर्णय घ्यायला शिका निर्णय निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेतलेला चांगला असतो कारण निर्णय चुकला ना तर माणसाला कळतं पुढच्या वेळेस की हा माझा निर्णय चुकला होता आणि निर्णय घ्यायला काय झालंय आपण पंचवीस वर्षाचे टोणगे झालो तरी आपल्याला निर्णय घ्यायची भीती वाटते पन्नास वेळेस विचार करतो आपण एक गोष्ट लक्षात घ्या अकबर वयाच्या चौदाव्या वर्षी पानिपतची दुसरी लढाई जिंकला होता म्हणजे तेव्हा जर अकबराने निर्णय घेतला नसता तो एवढा मोठा राजा म्हणून जगाला माहीत झाला नसता आणि आपण वयाच्या पंचवीसची पोचलोय म्हणजे खूप मोठे टोणगो झालोय तर आपल्याला निर्णय घ्यायला काय प्रॉब्लेम आहे निर्णय घ्या ज्या याच्यातून आहे त्याच्यातून बाहेर निघा चुकला असेल एखादा निर्णय तर चुकू द्या ना संकट जर येत असेल तर घाबरू नका ना आपण इंग्लिश पिक्चर जेव्हा बघतो समोर हजाराचं सैन्य आलेलं असतं आणि इकडे दोघच जण उभे असतात तलवार घेऊन पण हे एवढे जोरात पळत जातात ना ओरडत की त्यांना पाहिल्यानंतर ते हजार घाबरतात आता काय खरं नाही म्हणजे संकटाला सुद्धा एवढ्या हिमतीनं तोंड द्या संकट फक्त तुमच्यावरच आले अशातला भाग नाही माझ्यावर सुद्धा संकट आले संकट आणि आज तरी मी असेल विश्वास नागरे पाटील सर असेल आम्ही ग्रामीण भागात अवेअरनेस केल्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या घरच्यांना माहिती की आपल्या पोरगा नक्की काय करतोय आमच्या घरच्यांना हे सुद्धा माहीत नव्हतं की आपल्या पोरगा नक्की काय करतोय ते त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये स्वतःला फक्त ही तीन चार महिन्याची फेज आहे तेवढी जर टिकवली आणि मधल्या काळामध्ये अल्टरनेट हे केलं तर मला वाटत नाही की तुम्हाला कोणाला काही प्रॉब्लेम येईल त्यामुळे आपण स्वतःशी प्रामाणिक राहा जगाला दाखवायला घरच्यांना दाखवायला नातेवाईकांना दाखवायला याच्यासाठी अभ्यास करू नका सध्या दिवसभर काय वाचलं ना ते संध्याकाळी एकदा डोळे झाकून वा आठवून पा आठवलं नाहीत समजायचं आपण स्वतःला फसवलंय म्हणजे तुम्ही दुसऱ्याला फसवू शकतात पण स्वतःला फसवू शकत नाही त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि त्या, त्या हिशोबाने अभ्यास करायला सुरुवात करा अजून जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही सध्या टाईप केले तरी चालेल याच्यामध्ये काय होतं माहिती का आपल्याला जेव्हा ह्या असं सगळं चालू असतं असं एकदम निगेटिव्ह वातावरण असतं तेव्हा फ्रस्ट्रेशन येतं मग ह्या फ्रस्ट्रेशनमध्ये ना आपण जर काहीतरी रिडिंग केलं ना म्हणजे मी काय रिडिंग करायचं ते सांगतो मी कोलाट्याचं पोर वाचायचो त्यानंतर उचल्या वाचायचो त्यानंतर सारे सारे पक्षी आठवणीचे असे जे ग्रामीण भागातले मातीशी ना जोडलेले पुस्तक आहे ना ते पुस्तक वाचायचो पण अलीकडे का मी काय ट्रेंड पाहतो माहिती का फोरांचा काहीतरी फॉरेनचं तो माणूस ज्याने फरारी विकली अरे बाबा तुला काय नाही फरारी आपल्या घरामध्ये सायकल नाही फेरारी का आलं विकायचं स्वप्न पाहतोय म्हणजे मी अजून वाचलेलं नाही मी एवढा स्टँडर्ड माणूस आज पण नाही फ्रँकली सांगायचं कुणीतरी वाचतो द अल्केमिस्ट अरे बाबा तू कशाला अल्केमिस्ट वाटतो इडं तुला ढेकळ फरता आणि तू चालला कशाला अल्केमिस्ट करायला हे धंदे करूच नका ज्यांची मातीशी नाळ जोडलेली आहे त्यांचं वाचा म्हणजे ते कसे गेले त्यांनी काय फेस केलं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतील आणि आपण ह्या प्रॉब्लेममधून गेलो आहे ते पण माणसं हेच प्रॉब्लेममधून गेले आणि त्यानंतर यशस्वी झाले म्हणजे आपण पण एक दिवसापासून एक दिवशी यशस्वी होणार आहे आणि हे वाचलं ना की आपली मातीशी जी नाळ आहे ना ती माळ नाळ चांगली जोडलेली राहते आणि आपल्याला त्या माणसांमधून पण मातीचा वास येतो आणि आपण निगरगट्ट होतो डायरेक्ट झेंडूच्या फुलासारखे आपल्याला गुलाब नाही आहे की जो एका दिवसात चुकेल आपण ग्रामीण भागातले मुलं हे लक्षात घ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रामीण भागातला काय करतो मुंबई पुण्यातला मुलगा इंजिनियर होतो आणि सॉफ्टवेअरच्या कंपनीमध्ये नाही तर यु एसला निघून जातो आपण पोलीस आणि तलाठी पाहून कॉम्पिटेटिव्ह वरलोय आपले ते लोक आदर्श आहेत म्हणजे त्यामुळे आपल्याला ग्रामीण भागातले आदर्श ठेवा तुम्हाला कोणीतरी युएस मधन सांगितलं की यू जस्ट गो थ्रू इट द मॅन हू सोल्ड हिज फरारी कशाला बाबा पहिले दोन पानं वाचून आपल्याला काहीच कळत नाही तरी पण आपण त्यांना सांगितलं म्हणून काहीतरी वाच 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 तरी हे धंदेच करू नका त्यामुळे कृपया अशा गोष्टी वाचा की ज्याने आपलं हे होईल आता माझे तर लेक्चर सगळ्यांनी वाचलेलेच आहे म्हणजे लेक्चर ऐकले मी गरुड जे पुस्तक लिहिले तेही सगळ्यांनी वाचलं असेल मलाही सध्या दहा बारा दिवस मिळाले होते म्हणून मी आता परत काय झालं माहिती का मी तुम्हाला वाटतं असेल हा निभार एवढा झाला कसा किंवा एवढा डेंजर कसा काय झाला बघ एवढ्या संकटांना घाबरला का नाही ना ना। तर मी जेव्हा नव्वदच्या दशकामध्ये आठवी सातवी आठवी लावतो ना तेव्हा मी जेव्हा गावाकडे बघायचो ना तेव्हा सा गावाकडे एकदम खूप काम करणारी माणसं असायचे उपेक्षित असायचे म्हातारे असायचे त्यांना जीवनात खूप सारे संकट यायचे तरी पण त्यांची जीवनाकडनं काही तक्रार नसायची ते जीवनात येणाऱ्या कुठल्याही संकटावर एकदम सकारात्मक तृटी दृष्ट्या चालून जायचे आणि त्यामुळे त्यांची सकारात्मक दृष्टी पाहून मला जीवनाकडे येणाऱ्या कुठल्या संकटाकडे काही वाटलं नाही आणि म्हणून मी सुद्धा आहे ना या लॉकडाऊनच्या काळामध्ये हे जे पुस्तक जे माणसं आहे ते एक माणसं पुस्तकामध्ये लिहून काढले त्याचा आता परवाच विश्वास नागरे पाटील सरांनी प्रकाशन केलंय गावकैसातील के जित्राब नावानं आणि ते पुस्तकामध्ये ते माणसं मी लिहून काढले तुम्हाला जमलं तर ते, ते पण वाचा कारण माझे लेक्चर तुम्ही ऐकले गरुड झेपाल वाचलेलं आहे त्या पुस्तकामधून आहे ना तुम्हाला हे सगळे वेगळे वेगळे गावाकडले काढले माणसं भेटतील ते कुठल्या संकटाला का घाबरले नाही वगैरे हे तुम्हाला लक्षात येईल आणि त्याच्यावरून तुमच्याला हे होईल की बाबा आपल्याला जर ही माणसं एवढी संकट सोसून जर हे गेले नाही तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे आणि ते सगळीकडे ऑनलाईन वगैरे पण अवेलेबल आहे त्याची किंमत पण मी सगळे ग्रामीण भागातले असतात त्यामुळे शंभर रुपये ठेवली आता मी हे खरं तर जे एम पी सी कटाचे किरण आहे त्याला म्हटलं होतं मी हे सांगणार नाही कारण मी काही जाहिरात करणारा माणूस नाही आहे पण किरण म्हणे सर पोरं गावाकडे त्यांना टाईमपासला काही नाही आहे त्यामुळं त्यांना काहीतरी वाचण्यासाठी सांगा म्हणून मी फक्त हे सांगितलं आहे तुम्हाला त्याला वाटलं तर वाचा नाही तर वाचू नका म्हणजे मी तुमच्यासाठी काय अवेलेबलच आहे म्हणजे पण सांगितलं फक्त कोणाला जर वाटलं तर हे सगळे माणसं पाहिल्यामुळं आपल्याला एक संकटावर मात करण्याची क्षमता येते त्या पुस्तकाचं नाव गावकुसातील जित्राबाई आणि ते ऑनलाईन वगैरे सगळीकडे अवेलेबल आहे एम सी कट्टावर पण त्याचं काहीतरी मी टाकून देईल कुठे मिळतं काय वगैरे ते घरपोच पण शंभर रुपयात होतं आता बऱ्याच मुलांना कॉम्पिटेटिव्ह करणाऱ्यांना दोन प्रॉब्लेम असतात गणित येत नाही आणि इंग्रजी येत नाही मला पण गणित येत नव्हतं आजही येत नाही म्हणायला पण मला गणित यायचं नाही तर मी तुम्हाला गणित येत नसलं ना तुम्हाला पोरं काय सांगतील माहिती आहे का जे इंटेलेक्च्युअली इंजिनिअरिंगवाले क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आर एस अग्रवाल हे वाच अरे बाबा ते माकड खांबाव चढलन उतारलन त्याचा पाच छेद अठरा आणि हेन कोण ज्यांच्यात घालतं कळतच नाही आपल्याला ते आणि त्यातल्या त्यात वरतून ते इंग्लिशमध्ये दुसरी कॉपी हिंदीमध्ये म्हणजे आधीच आपली इंग्लिशची बॉम्ब बाब त्यातमध्ये हिंदीमध्ये तर आपल्याला ग्लोबलायझेशनला काहीतरी जागतिकी काय म्हणतात हिंदीमध्ये ते मला आता माहिती नाही म्हणजे एवढं टेन्शन घेण्यापेक्षा मी तेव्हा माझा जे वापरलं बुद्धिमापन चाचणीसाठी राणेचे दोन पुस्तक होते एक सॉरी राणेचं कृप्त आणि सूत्रे नावाचं एक पुस्तक होतं त्याच्यामध्ये बुद्धिमापन चाचणी आणि मॅथ एकदम व्यवस्थित दिलेलं होतं ते मी वाचलं त्याच्यावर मी पार तलाट्यापासून युपीएससी पर्यंत सगळ्या एक्झाम पास झालो म्हणजे एकदम परफेक्ट होतं ते पुस्तक त्याशिवाय मी वाना दांडेकरचे एक छोटं माणसाचं डोकं असणारं पुस्तक आहे आणि एक मोठे त्याच्या वाशी चौकणी ठोकरी ठोकळे तर हे दोन पुस्तकं मी चांगले केले होते याच्याशिवाय मी मॅथ्स आणि बुद्धिमापन चाचणीला काहीच वाचलं नव्हतं आणि हे मला सगळं मिळालं याच्यामधून जे पाहिजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामला बुद्धिमापन चाचणी मिळाली मॅथ्स मिळालं आणि मी ते यू पी सी पर्यंत सोडवलं आहे माझ्या बाजूचा आय आय टी एम चा, एमटेक झालेला ना जे मॅथ्स सोडवायला दोन मिनटं लावायचा ना ते मी असं पाहायचो आणि उत्तराकडून सोडवायचो म्हणजे मला स्टेप्स वगैरे काहीच माहीत नव्हत्या पण उत्तर हे मला कन्फर्म माहीत होतं म्हणजे जी गोष्ट वाचाल ना त्याच्यात घुसा डायरेक्ट येत नसेल तरी ते बरोबर येतं आता राहिला प्रश्न इंग्लिशचा तुम्ही जर कोणाला विचारलं इंग्लिशचं काय करायला पाहिजे लगेच सांगतील इंग्लिश ग्रामर अँड कंपोजिशन बाय पाल अँड सुरी वाचून पहा मित्रांनो म्हणजे मी वाचलेलंच आहे वाचून पहा त्याच्यातलं काय समजत आहे का म्हणजे जर समजत असाल तर तुम्ही एक तर शिक्षकाचे पोरं असाल नाही तर तुम्ही इंग्लिश केलेलं असाल पण माझे जे ग्रामीण भागातले लहान भाऊ आहे किंवा बहिणी त्यांच्या ते डोक्यावरून जातं त्यामुळे माझ्याही डोक्यावरून जायचं मी काय फंडा केला होता सातवी आठवी नववी दहावी ग्रामरचं एक बी एस प्रगती प्रकाशनचं पुस्तक होतं ते पुस्तक घेतलं आणि त्याच्यातून पहिल्यांदा मराठीतून इंग्लिश दिलेलं होतं त्याच्यामध्ये सो दॅट uh, so कसं वापरायचं नॉट ओनली बटाल्सो कसं वापरायचं डिग्री कसं वापरायचं या सगळ्या गोष्टी मी त्याच्यातून शिकलो आणि नंतर मग पुढची स्टेज म्हणून मी त्या पाल्यानं सुरीतले उदाहरणं सोडव वगैरे वगैरे वन वर्ड सबस्टिट्युशन कर फ्रेजेस कर डायरेक्ट इनडायरेक्ट कर हे त्यातनं सोडवलं अशा पद्धतीनं त्याच्याकडे बघा म्हणजे मला वाटतं हे जर बघितलं तर त्यातनं तुम्हाला थोडासा फायदा होईल त्याशिवाय बाकी जर कोणी सांगितलं की इंडियन इकॉनॉमी बाबा तो एवढा दत्ता सुंदर आमचा घ्या कमीत कमी पुस्तकं घ्या आणि त्यांच्या जास्त रिव्हिजन करा पुस्तकं कमी वाचा त्याच्या रिव्हिजन जास्त करा आणि जर एखादी गोष्ट नाही समजली ना नेटवर टाका युट्यूबवर सगळे लेक्चर्स बिक्चर्स सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याच्यातनं ऐका संध्याकाळचा जो टाईम आहे ना रात्री नऊ नंतर जेवले ना जुन्या क्वेश्चन पेपर प्रिव्हियस इयरचे आठ दहा वर्षाचे सगळे चालत बसायचे एक सिलेबस पाहणे दोन गणित सोडवणे तीन बुद्धिमापन सोडवणे चार आणि करंट अफेअर्स वाचणे पाच आणि झोपताना रेकॉर्ड केलेलं जे असेल ते वायरी यायच्या कानात घालायच्या आणि झोपला तरी पण ऐकत राहायचं एवढा फंडा वापरा मला वाटत नाही तुम्हाला काही प्रॉब्लेम येईल आणि अजून एकदा सांगतो उद्या परवा दोन दिवस रानात जाऊन पहा थोडंसं काम करा गामाचं दारा निघाल्या ना की तुम्हाला बरोबर अभ्यासाला डोकं जागे होईल आणि ही फेज जी आहे ना कोरोनाची वगैरे ते दोन तीन महिन्यामध्ये निघून जाईल अक्षय येडेने प्रश्न विचारला की हाऊ टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली मी स्वतः इंग्लिशमधून यू पी एस सीचा इंटरव्ह्यू दिला आहे इंग्लिश बोलण्याचे दोन टाईप्स असतात जो इंग्लिश मिडियममध्ये शिकतो तो पोरगा म्हणजे येस आय वॉज अँड अँड आयुली वगैरे आणि आपण जो मराठी पोरगा असतो मराठी मिडियमचा तो म्हणतो येस सर आय वॉज देअर इन द विलेज ॲट दॅट टाईम हा आपला इंग्लिशचा टोन असतो पण कुठल्याही मुलाखतीमध्ये युपीएससी असेल किंवा कुठलीही समोरच्या माणसाला तुमचं फक्त मन समजून घ्यायचं असतं तुमचे विचार समजून घ्यायचे असतात तुम्ही एक्झामची मेन्स प्रिलिम्स पास होऊन तिथं जातात म्हणजे तुमची इंग्लिश किती भारी आहे हे ते चेक करत नाही त्यांना माहीत असतं की पोराला नॉलेज आहे फक्त तुमचे विचार कसे ते त्या पॅनलला जाणून घ्यायचं असतं त्यामुळं त्या पॅनलच्या मनाला तुम्ही बोलले ना ते खूप हेल्पिंग असतात ते तुम्हाला हेल्प करतात तुम्हाला शब्द नाही सुचले तर आणि मी दोन इंटरव्ह्यू दिले युपीची युपीएसीची युपी इंग्लिशचे मला बरेच लोक सांगायचे हिंदू वाच आता तो दोनशे ग्रॅमचा हिंदू त्याच्यामधलं काही वाचलं ना मला डोकं जड पडायचं डायरेक्ट मी कधीच वाचलं नाही माफ करा म्हणजे जे इंटरव्ह्यूच लोकांचे तुम्ही लेक्चर ऐकले असेल त्यांनी सांगितलं असेल तुम्हाला हिंदू वाचले पण मी कधीही वाचलेलं नाही आजपर्यंत म्हणजे मी वाचायचो इंडियन एक्सप्रेस वगैरे ते बिकांटा आला का नाही तर त्या हिंदू मधले सगळे क्रॉनिकलमध्ये वगैरे लेख आलेले असायचे त्यामुळे त्याच्यातून माझं इंग्लिश बऱ्यापैकी होऊन गेलं होतं आणि एवढं खरोखर फ्लुएंट लागत नाही इंग्रजीची भीती डोक्यातून काढून टाका तर इंग्लिश पिक्चरचा किस्सा सांगितला ना पोरांनो तसं धावून जायचं काही फरक नाही पडत आणि आपण मरत नसतोय आपण ग्रामीण भागातले हिरो हे लक्षात घ्या शहरातले पोर हुशार असतात पण तो कधीपर्यंत जोपर्यंत आपण स्पर्धेत सहभागी नाही होत तोपर्यंत आपण एवढे निभार असतो ना आपल्याला नाश्ता लागत नाही आपण होस्टेलला असलो ना आपल्याला किती डेक न चावली आपल्याला ते चावतीच नाही पण शहरातल्या पोराला सकाळी नाश्ता लागतो त्याला चहा लागतो त्याला एशी शिवाय झोप येत नाही आपण एकदम म्हणजे एकदम निभार असतो झेंडू सारखे पुढेही न्या कुठेही टाका कसे आपल्याला आप काहीच फरक नाही पडत त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका आता अक्षय चव्हाणांनी प्रश्न विचारला युपीएसीच्या ट्रेनिंग बद्दल सांगा युपीएसी ट्रेनिंग पहिलं तीन वर्ष मसुरीला असतं त्यानंतरच त्या त्या, त्या, त्या सर्व्हिसनुसार तुमचं रिस्पेक्टिव्ह अकॅडमी असतात हैदराबाद असेल मसुरी असेल नागपूर असेल शिमला असेल असं असतं त्यानंतर फॉरेन अटॅचमेंट असते आणि फॉरेन अटॅचमेंट नंतर तुम्हाला प्रोफेशनल म्हणून फील्डवर पाठवतात हो पण हा आता विचार करूच नका ना ट्रेनिंगचा नाही तर आताच कोट घालून फिरायला सुरुवात झाल्यासारखं पहिल्यांदा प्रिलिम पास व्हायचं पा नंतर मेन्स पास व्हायचं पा आलक्षात लक्षात ला मराठी मीडियम कृपा करून कमी लोकांनी कर घ्या कारण काय होतं माहिती का मराठी मीडियम घेतलं ना त्याचा लॉजिक सांगतो पेपर युपीएसीचा जो चेक केला जातो ना तो तीन माणसं चेक करतात आणि त्याच्यातून ॲव्हरेज काढतात मार्कांचं मराठी माणूस हा एकामेकाचे पाय मागं वाढणारा असतो मराठीतून पेपर लिहिला ना तो मराठी माणसाला चेक करायला जाईल आणि तो एकदम कन्झर्वेटिव्ह पेपर चेक करेल साधारणतः मराठी मिडीयम महाराष्ट्रातून हजार पोर मेन्सला असेल ना तर शंभर पोर घेतात किंवा पन्नास एक त्यामुळे त्याला काही काम नसतो बसतो आरामात चेक करीत इंग्लिश मीडियमचा जर पेपर लिहिला ना युपीचा पोराचा पेपर असतो तामिळनाडूचा असतो आंध्राचा असतो त्याच्यामध्ये कम्पॅरेटिव्हली विंध्या रेंजेस क्रॉस केला ना खालच्या पोरांचं इंग्रजी चांगला असतं त्यामुळे आपला पेपर त्यात बरा वाटतो आणि त्यांच्यापेक्षा आपल्याला चांगले मार्क्स पडतात त्यामुळे आपण इंग्लिशमधून लवकर पास होतो त्यामुळे मराठी मिडियमला कृपा करून पसंती देऊ नका कोणाला जर इंग्रजी येतच नसेल था था श्ट्रीव श्ट्रीव तर आपण जे मराठीत वाचतो पुस्तकं हिस्ट्री बिस्ट्रीचे ते वाचा आणि त्यानंतर हिंदीतून हिस्ट्री वाचा इंग्लिशमधून लिहायचा प्रयत्न करा सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंग्लिशमधून वाचा इकॉनॉमिक्स इंग्लिशमधून वाचा पॉलिटी इंग्लिशमधून वाचा हिस्ट्री हिंदीतून वाचा मराठीतून वाचा त्यांना ॲटोमॅटिकली या सगळ्या गोष्टी होऊन जातील आणि एवढं जर तुम्ही दोन महिन्यात केलं ना तुम्ही स्टाफ सिलेक्शन आर आर बी बँकिंग या सगळ्या एक्झाम तोडून टाकशाल आणि तुम्हाला हा कोणताच क्लासवाला सांगणार नाही महाराष्ट्रातल्या की हे एक्झाम द्या कारण ते शिकवत नाही त्यांचे धंदे बसतील ना रे त्यामुळे तुम्ही आपल्याली काळाची गरज काय आपल्याला आज स्वतः पायावर उभं राहणं गरजेचं आहे पहिल्यांदा आलं का लक्षात त्यामुळे आज आपल्या हातामध्ये कसं काय राहील आणि ते आपल्याला कसं हे करता येईल त्याच्या गोष्टीला त्याच्यावर हे करा आणि जेव्हा संध्याकाळी झोपाल ना तेव्हा कृपा करून अभ्यास करताना काही लोकांचा फंडा असतो की आता नोट्स काढायच्या नोट्स काढतात म्हणजे ते काय करतात पुस्तकाच्या पुस्तक लिहून काढतात तर कृपया ते करू नका अभ्यासाला स्वतःचे पुस्तकं घ्या पुस्तक घेतल्यानंतर डोकं जागेवर राहण्यासाठी हातात पेन ठेवा आणि ते थोडंसं वाचताना अंडरलाईन करा थोडंसं गोल करा नंतर हायलायटरनं करा काही महत्वाचे शब्द असेल तर ते कोपऱ्यात लिहून घ्या सेकंड रिव्हिजनला थर्ड रिव्हिजनला त्याला स्टार करा म्हणजे आपण जेव्हा पुस्तक वाचून ते नंतर फ्लिप केलं ना तरी पण आपल्याला आठवतं आणि जेव्हा आपल्यासमोर क्वेश्चन येईल ना तेव्हा आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन आला का बरोबर तो आठवतो आपल्या पुस्तकात हे इथं आहे म्हणून त्यामुळे अशा प्रकारे रिव्हिजन करा मला वाटत नाही की एवढं सगळं जर तुम्ही केलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येईल अशा पद्धतीनं अभ्यास करा ही फक्त दोन तीन महिन्याची फेज आहे ही फेज पण निघून जाईल आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात चांगले वाईट विचार येत असतात चांगली वाईट वेळ येत असते ती सगळ्यांवर येते आणि मी तुम्हाला सांगतो शेतात जाऊन काम करा आता मी पण चार या आठवड्याभर सुट्टी आलेलो आहे मी पण सकाळी साडेसात सा वाजता शेतात गेलो होतो रानामध्ये सव्वा तीन वाजता रानातून आलो आहे आणि नंतर थोडा वेळ झोपायचा प्रयत्न केला झोप नाही आली आणि येऊन तुमच्यासमोर लेक्चर देतोय जोपर्यंत आपला घाम गळत नाही तोपर्यंत आपल्याला कष्टाची किंमत कळत नाही त्यामुळे पहिल्यांदा दोन दिवस जाऊन घाम गाळा आणि नंतर अभ्यासाला बसा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की आपले आई वडील काय करून हे करतात आणि कृपा करून मैत्रिणी फ्रेंड्स वगैरे यांच्या नादी लागू नका ते करून तुम्हाला एक्झाम पास होता येणार नाही दुसरा कोणतरी प्रश्न विचारला युपीएससीचा पेपर इंग्रजीत सोडवा पेपर इंग्रजीत सोडवा त्याच्यात कारण पेपर हिंदी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये असतो त्यामुळे इंग्रजीमध्ये सोडवला तर बेटर राहील ऑप्शनल सब्जेक्ट बद्दल सांगा ऑप्शनलचा असा आहे ऑप्शनल जे आहे ना ते ट्रेंड्स असतात ऑप्शनलचे आमच्या वेळेस दोन ऑप्शनल असायचे आता एकच ऑप्शनल आहे तेव्हा हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटिकल सायन्स चालायचे आजकाल सोशलॉजी चांगला चालतो युपीसीला अँथ्रोपॉलॉजी चांगला चालतो माझ्या वेळेस पाली पण चांगला चालायचा म्हणून मी पाली घेतला होता तर हे ऑप्शनल घ्या ऑप्शनल निवडताना त्या ऑप्शनलचं थोडंसं वाचून बघा ऑप्शनल निवडताना म्हणजे ऑप्शनलशी आपल्याला लग्न नाही करायचे मग मी हिस्ट्री घेतला आहे आणि मी लई दिवसापासून हिस्ट्री करतोय ना आता मी चार ऑप्शनल बदलली युपीसीच्या मीन्सला हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटिकल सायन्स पाली लिटरेचर नाही बिलकुल घाबरायचं नाही आपल्याला ऑप्शनलच्या घरी राहायला जायचं नाही थोडासा वाचायचा मार्केटचा ट्रेंड पाहायचा कोणत्या सब्जेक्टचा चांगले मार्क्स येत आहे ते पाहायचं सध्या अँथ्रोपॉलॉजी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि सोशलॉजीला चांगले मार्क्स येतात त्यातला एखादा ऑप्शनल घ्यायचा आणि नोट्स मागवायच्या क्लासेसच्या दिल्लीच्या एखाद्या चांगल्या क्लासच्या मागवा यूट्यूबवरून डाउनलोड करा ते लेक्चर पाहा त्याचे इयरचे क्वेश्चन पेपर बघा त्याचा थोडासा सिलेबस बघा आणि त्याच्यानंतर अँसर रायटिंगची प्रॅक्टिस करा अँसर रायटिंगची प्रॅक्टिस का करा सांगतो माहिती आहे का आपण जर घरी रोज अँसर रायटिंगची थोडीफार प्रॅक्टिस केली ना आपल्यासमोर कुठलाही प्रश्न आला ना तर आपल्या डोक्यामध्ये अँसर लिहिण्याच्या स्ट्रक्चर तयार झालेलं असतं युपीएससी मेन्स काय एम सी क्यूज नाही एमपीएससी सारखी त्यामुळे ते जर केलं तर थोडेसे स्ट्रक्चर तयार केले समोर प्रश्न आला ना तर आपण असा ओबडदोबड नाही लिहित त्याचा अँसर स्ट्रक्चरमध्ये लिहिलं जातं त्यामुळे थोडेसे ॲन्सरचे स्ट्रक्चर करून ठेवत चला हिस्ट्री असेल त्याचे करा ॲन्थ्रोपॉलॉजी असेल तुमचा जो कुठला ऑप्शन असेल त्याचे करा जनरल स्टडीजचे पण तयार करून ठेवा आणि एस ए लिहिताना युपीएससीचा एसी जर कोणाला तयार करायची असेल तर योजना आणि कुरुक्षेत्र नावाचे जे ऑगस्ट आणि जानेवारी महिन्याचे मासिक येतात ते चांगले वाचत चला त्यातल्याच एखाद्या सब्जेक्टवर ए सी असतो युपीएससीला आणि त्याची थोडीशी प्रॅक्टिस करा एस एस सीची सी पी ओ सेंट्रल सी पी ओ म्हणजे सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन एक काय काय माहिती मला कंबाईन कंबाईन असेल ती मला वाटतं तर एस एस सीची एस एस सीची जी एक्झाम होते त्याच्यामध्ये चार असतात मला वाटतं प्रिलिम्सला uh, दोनशे मार्काचा पेपर असतो त्याच्यामध्ये चार uh, सेक्शन असतात इंग्लिश uh, मॅथ्स बुद्धिमत्वांचा चाचणी जनरल स्टडीज आणि त्याला पास व्हायला खूप जास्त मेरिट लागत नाही स्टाफ सिलेक्शनच्या एक्झामचं कुठल्याही उपकार प्रकाशनचं वगैरे कुठलंही एखादं पुस्तक आणलं तुम्हाला बुद्धिमान चाचणी येते तुम्हाला गणित येते तुम्हाला इंग्लिश येत आहे फक्त तिथं तुम्हाला मेडिवल इंडियाचा हिस्ट्री विस्ट्री थोडासा करायला लागेल तेवढं करून घ्या आणि तो सत आठ दहा दिवसामध्ये होऊन जाईल त्यामुळे ह्या सगळ्या हिशोबानं प्लॅनिंग करा चांगला प्रामाणिकपणे अभ्यास करा स्वतःवर भरोसा ठेवा आपल्या आई वडील कुठल्या याच्यानं आपल्याला पैसे पाठवतात त्याची जाणीव ठेवा कृपया कुठल्याही मैत्रिणींच्या नादी लागू नका मित्र पुरी असेल तर मित्रांच्या नादी लागू नका कारण हे मित्र मैत्रिणी तुम्ही प्रिलिम पास झाल्या असतात मीन्स नापास झाल्यावर तुम्हाला लगेच थर्ड मारतात मेंस पास झाल्या वाचतात असतात इंटरव्ह्यूत झाल्यानंतर थर्ड मारतात त्यामुळे आपल्या वाईट परिस्थितीमध्ये आपल्याबरोबर जे असतील त्यांच्याकडे बघा मध्ये लॉला पोस्ट असतात का तर मला वाटतं युपीएससीच्या त्याच्यावर आता जे शेड्यूल आलं त्याच्यामध्ये जाऊन बघायला लागेल पण जर लॉ केलेला असेल आणि एक एक्सपिरियन्स जर असेल तर अशी असिस्टंट लिगल ऑफिसर म्हणून हो एक एक्झाम असते त्याच्यामधून पोस्ट निघतात मी आता जस्ट एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटमध्ये होतो एक वर्षभर ईडीमध्ये तर तिथं ती पोस्ट असते ईडीची ए एल ओची आणि सीच्या पण माझ्या माहितीप्रमाणे पन्नास एक पोस्ट निघतात साधारणतः दोन वर्षातून वगैरे सिटीमधल्या पोरांबद्दल निगेटिव्ह नाही सांगत आहे मित्रांनो पण त्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या याच्याकडे त्यांचा ओढा नसतो ग्रामीण भागामध्ये आम्हाला दररोज तलाठी दिसतो आम्हाला पोलीस दिसतो त्यामुळे आम्हाला त्यांचं अट्रॅक्शन असतं तर त्यामुळे आम्ही त्याकडं जास्त होतो सिटीकडले मुलं इंजिनिअरिंग मेडिकल करतात आणि लवकर कामाला लागतात त्यांना इन्स्टंट मनी लागत असतो वरतून काहीतरी कॉईन टाकला का खालून कॉपी निघते तसं त्यांच्याकडं ते असतं त्यामुळे कृपया त्यांनी कोणी वाईट वाटून घेऊ नका मला कोणालाही दुखवण्याचा हे नाहीये okay. एवढ्या याच्यातून दोन तीन महिने तरुण राहा सांगितलेल्या गोष्टी करा गरज पडली तर हे मोटिवेशनल दोन चार पुस्तकं वाचून काढा त्यात माझं पण एक आहे आता गावकुसातील जित्राप्ती ऑनलाईन पण अवेलेबल आहे तेही वाचा घरपोच पण तुम्हाला शंभर रुपयात मिळेल त्याच्यावर ट्राय करा आणि कोल्हाट्याचं पोर वाचा ते पण एकदम संघर्षातलं पुस्तक आहे त्यानंतर उचल्या वाचा म्हणजे आपल्या गावकुसातील मातीचा वास येणारे पुस्तक वाचा आणि चांगला अभ्यास करा स्वतःला फसवू नका आणि बोलताना जर माझं काही चुकलं असेल तर तुमचा मोठा भाऊ समजून मला माफ करा आणि याही शिवाय जर कोणाला काही क्वेरीज असतील तर माझा मेल आय डी भरत आंदळे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम त्याच्यावर मला संपर्क साधा आणि मी कायम तुमच्या पाठीशी आहे तुमचा मोठा भाऊ म्हणून मला समजून घ्या चुकला माफ करा जय हिंद